सर्व मान्यवरांचं मी प्रत्येक एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे. त्यांचं मंचावरती आगमन होत आहे. मंचावर येण्यासाठी मंडवरांसोबतच राहुलजी पापळ, विश्वासजी काशी, संदीपजी केदारी, प्रतिभाजी केदारी, आशाताई शिवाजी पापळ, अक्षदा पापळ, सोहन भाटी आणि राजेश भाटी याही मंडळींना मी विनंती करतो आपणही मंचावर उपस्थित राहावं. राहुलजी पापळ, विश्वास काशीद, संदीपजी केदारी, प्रतिभाजी केदारी, आशाताई शिवाजी पापळ, अक्षदा पापळ, सोहन भाटी आणि राजेश भाटी. आणि लाडाची कुल्फीची ब्रँड अम्बॅसेडर राजस हिचं सुद्धा आपण स्वागत करूयात. ती स्वतःचं स्वागत स्वतः करते बघा, क्या बात आहे. असं स्वतःच्या ब्रँडवर एवढं प्रेम असलं पाहिजे. यानंतर अधिक वेळ न दवडता मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं, पुष्प अर्पण करावं आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष उद्योजक प्रवीणदादा गायकवाड, आयुष्य सदस्य शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे सर, ह्या सर्वच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू आपण या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करतो. असतो मा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, त्या विचाराप्रमाणे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ही वाटचाल आहे. दारिद्र्याच्या अंधकारातून संपन्नतेच्या समृद्धीच्या प्रकाशाकडे होणारी वाटचाल. प्रत्येकदा मी सर्वच मान्यवरांचं आणि आपल्या सगळ्यांचं आर एस पापळ ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. आलेल्या पाहुण्यांचा मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक, मार्गदर्शक, राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती त्यांचा सन्मान, त्यांचं स्वागत आर एस पापळ ग्रुपच्या वतीने प्रकाश देवकर व स्वतः राहुलजी पापळ करतात. माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं स्वागत राहुलजी पापळ आणि प्रकाशजी देवकर यांनी करावं. मी राजांना विनंती करतो आपण ह्या सन्मानाचा सत्काराचा स्वीकार करावा. राहुलजी आणि प्रकाशजी देवकर गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून सर्वसामान्य तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रवृत्त करणं, प्रेरित करणं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं, त्यांना आधार देणं, त्यांना विश्वास देणं हे महत्वाचं काम युवराज संभाजीराजे छत्रपती करतात. हा मोमेंटो आपल्या लक्षात आला असेल, लाडाची कुल्फी ची ब्रँड अम्बॅसेडर राजस तिची प्रतिकृती असं आपण समजूया. धन्यवाद. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि उद्योजक, आनंतरा डेव्हलपरचे संचालक माननीय प्रवीणदादा गायकवाड यांचं स्वागत करतायत विश्वास काशीद. मी माननीय प्रवीणदादांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. बहुजन समाजातील अनेक युवकांना प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग दाखवणार आहे. अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलुख आपला या चळवळी अंतर्गत या आधुनिक संकल्पनेतून जगभरातील विविध देशांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड.
धन्यवाद दादा. यानंतर अशा कार्यक्रमाचे पाहुणे आयुष्या माध्यमातून काम करत असणारे बहुजन समाजातील तरुणांना शिवछत्रपतींचा खरा इतिहास सांगण्याचं काम करणारे आरोग्यधामच्या माध्यमातून सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत आरोग्य सेवेचा लाभ देणारे म्हणजे मला महाराज साहेबांना आणि प्रवीणदादा आवर्जून सांगायला आवडेल की एकीकडे अनेक मान्यवर खासदार आमदारसुद्धा डॉक्टर शेटे सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात, पण त्याच वेळेला एक सामाजिक बांधिलकी जपत जे सैन्यामध्ये वीरमरण पत्करणारे शहीद आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी किंवा परिस्थितीने गांधलेल्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या व्यक्तींनी दुर्दैवाने नाईलाजाने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत उपचार डॉक्टर शेटे सर करतात. आपण त्यासाठी त्यांचं टाळ्यापासून जोरदार स्वागत केलं पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांचा सन्मान करतात संदीपजी केदारे. मी सरांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपल्या ओजस्वी वाणीतून श्रोत्यांच्या काळजाला भिडणारं ज्यांचं वक्तृत्व इतिहास डावा की उजवा ह्या वादात न पडता वस्तुनिष्ठ मांडणी करणारं व्यक्तिमत्व कोविडच्या काळामध्ये आपल्या अभ्यासपूर्ण कोर्सच्या माध्यमातून जनजागृती करणारे दुर्ग भ्रमंतीकार आयुष मंत्रालयावर ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय डॉक्टर शिवरत्न शेटे सर. परत एकदा ह्या सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सूरज आणि ह्यानंतर गेल्या काही वर्षापासून सुरूला प्रवास आहे. जॉर्ज कार्वर असं म्हणतो, स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट अँड नेवर बी सॅटिस्फाईड. अगदी हाच विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन एका सर्वसामान्य कुटुंबातल्या होतकर तरुणाने आपला प्रवास सुरू केला. ह्या प्रवासात अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आली, पण त्यांवर मात केली असे आपल्या सगळ्यांचेच लाडके आर एस पापळ ग्रुपचे संचालक माननीय राहुलजी पापळ यांना मी विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आपण त्यांचं जोरदार टाळ्यापासून स्वागत करायचं आहे. आर एस पापळ ग्रुपचे संचालक माननीय राहुलजी पापळ. या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत आई तुळजाभवानी स्टेजवर उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे 2013 सालापासून त्यांनी माझ्या डोक्यावर एक मायेचं छत्र धरले, त्यामुळे राजांचे मी खूप खूप आभारी आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या तुमचे उपकार विसरू शकत नाही. प्रवीण दादा मला खूप शिवाय देतात कारण त्यांचं बोलणं तसं असतं, स्पष्ट असतं, आणि दादांच्या त्या बोलण्यामुळं आज आम्ही घडलो आहे, मी स्वतः घडलो आहे. त्यामुळे दादांचे खूप खूप आभार. दादांना कुठल्याही कार्यक्रमासाठी मी फोन केला की दादा कधीच नाही म्हणत नाही, राहुल तू पुढं जा मी कायम तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे दादा त्यांचे मी खूप आभारी आहे. डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांची भेट मला उस्मानाबादमध्ये झाली आणि सरांचे विचार आचार आणि डॉक्टर आहेत ते स्वतः MD आहेत. सरांकडून मी पंचकर्म केलं 2017. सरांनी त्या याच्यामध्ये एवढं काही मला शिकवलं, एवढं ज्ञान दिलं, त्यांचे मी खूप खूप आभारी मानतो की एक फोन केल्यानंतर सरांनी लगेच होकार दिला आणि फार गडबडीत असतात तरी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार. बाकी सर्व डायरेक्टर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो, स्पेशली आमचे पप्पू शेठ. 2013 साली वडील गेले, पण वडिलांचं जो अधिकार आहे तो त्यांनी पेलला आणि कायम मला मार्गदर्शन करत राहिले, त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. लाडाच्या कुल्फीचा प्रवास सगळ्यांनाच माहितीच आहे. आज
माझे बरेचसे व्हिडिओ झाले. पुढं काय? मला काय पडतं? आजचं कौतुक ठीक आहे, पण पुढं काय? असा काय मला प्रश्न पडतो? लाडाची एकूण फी 7 एप्रिल 2018 रोजी गरवारे कॉलेजपासून चालू झाली. पहिली शाखा होती, पहिल्या शाखेला माझी बायको राजेशभाई आम्ही तिघही पहिल्या शाखेवर टेम्पोवरती बसायचो. जेव्हा कुल्फी चालू केली तेव्हा कुल्फी हा ब्रँड होऊ शकतो का असं बऱ्याच जणांना प्रश्न होता, आणि बरेचसे जण निगेटिव्ह होते. अरे ही कुल्फी काय तू करतोय? डॉक्टर बोरा इथंच आहेत, ते पण म्हटले तर काय करतोय कुल्फीचं, काय आपला धंदा आहे का? पण मी निगेटिव्ह अजिबात झालो नाही, कारण कुल्फीचा ब्रँड का आम्ही लॉन्च केला किंवा कुल्फीच्या नावाखाली आता आईस्क्रीम का विकतोय, जर आपण आईस्क्रीम जर बघितली ती 90 नंतर आपल्या भारतात आलेली आहे, आणि जी जुनी जी आपली पद्धत आहे आपली संस्कृती आहे ती कुल्फीची आहे. जुन्या काळात जर बघितलं आपण तर गारेगार कुल्फी हेच असतो. कुल्फी म्हणलं की आपला सिम्पल पायजामा शर्टवाला माणूस, टिपिकल टोपी आणि डोक्यावरती त्याचं ती घागर, ते त्याच्यात जी कुल्फी असते तेवढंच पाहिजे. त्याच्या पलीकडं कुल्फीचं भविष्य कोणी बघितलं नव्हतं. ते भविष्य पाहिलं, ते स्वप्न दाखवणारे माझे गुरु दुर्गमहर्षी प्रमोद मांडे भाऊंनी इतिहासाचं काम करता करता मला काय सांगितलं, राहुल आर्थिक सक्षम हो आणि मग आपण केल्यांचे भरपूर कामं करू. भाऊ आता हयातीत नाही आहेत, पण ज्यावेळेस माझ्याकडे सायकल होती त्यावेळेस मला वाटायचं या किल्ल्यांचं कोण काम करणार. त्यावेळेस भाऊंना सांगितलं होतं, भाऊ एक दिवस मी किल्ला दत्तक घेणार आहे. 2025 साली राजे आपल्या मार्गदर्शनाखाली आर एस पापड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड एक किल्ला 1,00,000% दत्तक घेणार आहे. सकाळी उठलो की मी तेच शब्द म्हणतो की मांडेसाने सांगितलंय जे आपल्याला करायचंय ना ते सकाळी उठून सारखं म्हटलं पाहिजे. मी सकाळी रोज उठतो आणि एवढंच म्हणतो मला लवकरात लवकर किल्ला दत्तक घ्यायचा. मी अजून राजे स्वतःचं घर घेतलं नाही, त्याचं कारण एवढंच आहे की जोपर्यंत किल्ला होत नाही तो तुम्ही घर घेणार नाही. असे 300-350 युवक आपल्याला या महाराष्ट्रात उभे करायचे. सरकारकडे जायची गरज नाही, राजे आपल्या पाठी खंबीर आहेत, सरकार इथं बसलंय. लाडाच्या कुल्फीचं भविष्य काय असेल? मला दादांनी महाविकास आघाडी जेव्हा चालू होती तेव्हा दादांनी माझी पवारसाहेबांची भेट घालून दिली. वेळ दिला 32 मिनिटं. त्यात बरेचसे आमदार खासदार बाहेर होते, आपला सिम्पल साधा आत गेलो. बरेचसे जण बघत होते हा कोण आहे, ह्या वेळेस त्याला एवढा वेळ का दिला. तर पवारसाहेबांनी खूप मला प्रश्न विचारले कुल्फीचे, दूध कसं आलं, फॅट कसा आहे, SNM कुठला आहे, स्टॅबिलायझर कुठला आहे, सगळं प्रचंड प्रश्न विचारले. शेवट जाताना विचारलं, राहुल कुल्फीचं भविष्य काय? कारण मला काय तिकीट घ्यायचं नव्हतं, त्यामुळे बिंदास होतो मी पवारसाहेबांच्या समोर. पवारसाहेबांना जाताना जाताना एवढंच उत्तर दिलं की साहेब देशात या जगात किती देश आहे मला माहीत नाही, पण एक दिवस सगळ्या देशामध्ये लाडाची कुल्फी असेल. विजन कायम मोठं ठेवलं पाहिजे, कायम मोठं ठेवलं पाहिजे. आज या 2019-20 असेल 21 असेल हे असे प्रचंड जरी लॉकडाऊन झाले ना तरी काळजी अजिबात करू नका. आपली कंपनी भक्कम उभी राहणार आहे. प्रत्येक शाखेला माझं हेच सांगणं असतं, लॉकडाऊनमध्ये माझे वारंवार फोन होते शाखेचे, अजिबात काळजी करू नका. हे संकट काय माहिती का? हे संकट मी कायम इतिहासातून प्रेरणा घेतो. मला हे संकट काय वाटतं? मला असं वाटतंय त्या ठिकाणी बसून की अफजल खान चालून आला आहे. हे संकट आहे आपल्याकडं, त्याच्यावर मात करायची. शिवाजी महाराज त्या काळात अजिबात डगमगले नाहीत, अजिबात डगले नाही. काय त्यांनी केलं? शांतपणे विचार करून
बऱ्याचशा गोष्टीवर काम करून शेवट त्याचा वध केला. असाच वध आपण कोरोनावरती सुद्धा करू. त्यामुळे अजिबात कुठल्याही शाखेने घाबरायची गरज नाही. असले 10 लॉकडाऊन पडू द्यात, आपण सेल चांगलाच करणार आहे. आणि आत्तापर्यंत सेलचा आकडा आहे तो तुमच्यावर समोर दाखवणारच आहे की सेल काय केला. राजे कोल्हापूर भरभरून आम्हाला प्रेम दिलं कोल्हापूरनी. मी आवर्जून कोल्हापूर डिस्ट्रिक्टचं नाव कारण घेतो की ह्याच लॉकडाऊनमध्ये आमच्या कोल्हापूरचा सेल होता 1 कोटी. आणि ज्यांनी ज्यांनी लाडाच्या कुल्फीमध्ये पैसे लावलेत त्यांचा आरवाय असतो की साधारण शाखा विचारते जनरली की पैसे लावते माझे पैसे रिटर्न कधी होणार किंवा पैसे परत कधी मिळणार. मी सगळ्यांना आमच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून दिले माझ्या कंपनीत लावलेले पैसे मी 1 वर्षाच्या रिटर्न देणार तुम्हाला, जर नाही दिले तर माझ्याकडून घेऊन जायचे. माझा पहिला ब्रँड आहे की जो लिहून देतोय की 1 वर्षाच्या आत लावलेले पैसे जर नाही दिले तर परत द्यायचे. आमच्या सायबरची एक मुलं आहेत राजे, 2 मुलं आहेत आणि लोन काढलं त्यांनी आणि 3 लाखाची माझी शाखा घेतली. 3 लाखात आम्ही फूड ट्रक्स वगैरे सगळं देतो. त्यांनी एका बँकेतून लोन घेतलं, 3 लाख लोन त्यांनी लॉकडाऊनमध्ये सेल केला आणि 3 लाखाचं लोन 9व्या महिन्यात फेडलं. असे बरेचसे शाखा आहेत त्यांनी लॉकडाऊनमध्ये एवढं प्रचंड काम केलं की आम्हाला लॉकडाऊन जाणवलाच नाही. आज भल्या भल्या मोठ्या कंपन्या आईस्क्रीमच्या आज काय परिस्थिती आम्हाला माहिती आहे, पण आम्ही जिद्द चिकाटी अजिबात सोडली नाही. पुढं फ्युचरमध्ये आम्ही आमच्या कुल्फीला बारकोड काढला आहे की जेणेकरून आमच्या शाखेला संध्याकाळी सेल कळावा. आपल्या मराठी माणसाचं अडचण अशी होती की संध्याकाळी किती पैसे मिळालेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याकडे वही आणि पेन कधीच नसतो, त्यामुळं आपण एक ॲप काढलं आहे मोबाईलचं. जस्ट आपण जेव्हा कुल्फी विकतो तेव्हा स्कॅन करून द्यायचं आहे संध्याकाळी तुम्हाला किती सेल झाला. 1000 रुपये जर सेल झाला असेल तर त्यातले 400 रुपये मला मिळाले हे संध्याकाळी कळतील. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला बिलिंग होणार आहे शाखेंना तेव्हा डिस्ट्रीब्युटर जेव्हा बिल करेल तेव्हा त्याच ॲपवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल की तुमचं बिल झालेलं आहे. येस केलं की तो स्टॉक सगळं तुमचा इन होईल. त्यामुळं मला घर बसल्या ठिकाणी कळणार आहे की कोणाच्या फ्रीजमध्ये किती स्टॉक आहे. एवढी सिस्टीम ह्या लाडाची कुल्फीची लावलेली आम्ही. 2021 आम्ही बाहेर पडणार होतो गल्फ कंट्री आमची वाट बघून. गल्फ कंट्रीमध्ये एका स्पॉटला आमचे 5-5 अर्ज आलेले आहेत. US सुटलं नाही, तुमचं लंडन सुटलं नाही. फ्रान्समधून मला फोन आला गाडीत बसताना, आम्ही मुंबईला होते ज्यावेळेस, प्रवीण सर माझे शेजारी होते आणि फोन आला ते इंग्लिशमध्ये बोलत होता. मला ते इंग्लिश काय कळत होतं, मी रॉंग नंबर म्हणणार. तितक्यात लाडाची कुल्फी असा त्याचा शब्द ऐकला. सरांना म्हटलं सर काय म्हणते बघा जरा. तो फोन होता फ्रान्सवरून, त्याने आम्हाला 1 कंटेनर कुल्फी, मटका कुल्फी दर 15 दिवसाला मागवली. या अशा बऱ्याचशा गमती आहेत. लाडाच्या कुल्फीला इथं उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपल्याला पुढं कार्यक्रम आहेत, एवढं बोलून माझे भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. तर मनामध्ये जिद्द असेल तर तुमचं शिक्षण, तुमची आजूबाजूची परिस्थिती, तुम्हाला एखादी भाषा येते की येत नाही ह्या गोष्टीचा अडथळा कधीच नसतो हे राहुलजींच्या वाटचालीतून आपल्याला लक्षात आलेलं आहे. लाडाची कुल्फीचा लाड फक्त राहुलजींनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण देशभराने केला हे आता राहुलजींच्या बोलण्यात आले. नवे नवे तर अगदी परदेशातल्या मंडळींनीसुद्धा लाडाच्या कुल्फीचा आस्वाद घेतला आणि तिचा लाड केला. आज आपण देखील ह्या निमित्ताने या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये लाडाच्या कुल्फीच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीचं काम केलं, त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करतो. या छोट्याशा सत्कार समारंभाची सूत्र मी प्रवीण कोकाटे यांच्याकडे देतोय. प्रवीणजी प्लीज कम. ओळखलात का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेली, केसावरती पाणी, भिंत खचली, सर्व उद्ध्वस्त झालं आणि आपण सर्वांनी जागतिक महामारीच्या
अडचणीला म्हणजेच कोरोनाला लॉकडाऊनला खूप सामोरे जावं लागलं आणि एक उद्योगधंदे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि आपण त्याही परिस्थितीत आपण उभं राहिलो आहोत. परंतु लाडाची कुल्फी या आर एस पापड मार्केटिंग ग्रुपच्या ब्रँडसोबत जे असोसिएट झालेले आहेत त्यांनी न खचता न डगमगता आपल्या क्षमता पणाला लावून ज्यांनी बाजी मारली, आपण जो म्हणतो की जो जिता वही सिकंदर, अशा सिकंदरांचा सन्मान सोहळा करत असताना आम्हाला अतिशय अभिमान होत आहे. सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आमच्या या महारथींचा सन्मान आपल्या हस्ते होणार आहे. मी दादांना, राजेंना, सेठे सरांना विनंती करतो की आम्हाला सन्मान करावा. आपण हा सन्मान सोहळा करत असताना प्रत्येक डिस्ट्रीब्युटर वाईज आपण हे अवॉर्ड्स काढलेले आहेत आणि हे अवॉर्ड्स काढताना तसं खूप अवघड होतं, कारण कठीण परिस्थितीत आपण पॅरामीटर तर कसे लावणार, तरीसुद्धा आपण पॅरामीटरला अचीवमेंट केली आणि त्या शाखांचे, त्या फ्रँचायझी ओनरचे आपण सन्मान करणार आहोत. मी मुंबई डिस्ट्रीब्युटर यांच्यापासून सुरुवात करतो. प्रवीण एंटरप्राइजेस यांचे मालक प्रवीण घुगे आणि दिनेश मराठे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. मी माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती राज्यसभेचे खासदार यांना विनंती करतो की आपला सन्मान करावा. मुंबई हा एरिया भौगोलिकदृष्ट्या खूप क्रिटिकल आहे, परंतु अशा एरियामध्ये सुद्धा अनेक अडचणी असताना, जागेची अडचण असते, रस्त्याची अडचण असते, तरी देखील आपल्या या शाखेने आपली मेहनतपणाला लावून टॉप नंबर मिळवलेला आहे. यानंतर नवनाथ इंटरप्राइजेस अमोल होनमाने आणि आकाश गायकर यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. या सन्मान मूर्तींचं गगनभेदी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. यानंतर विभावरी एंटरप्राइजेस कांचन साबळे सत्कार मूर्तींचा सन्मान होत असताना सर्वांना विनंती आहे की आपल्या टाळ्या बंद नाही झाल्या पाहिजेत. आज स्टेजवरती कांचन साबळे आलेले आहेत. खरं तर एक महिला घरचा संसार सांभाळायचा, सासू सासऱ्यांना सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, घरच्या चार माणसांचं पोट भरायचं एवढंच नव्हं तर कांचन साबळे ह्या सकाळी इडली डोसा सांबार करून घराघरात पोच करतात, दुपारी केक बनवतात आणि संध्याकाळी लाडाची कुल्फी विकतात. यापेक्षा सर्वात मोठा सन्मान दुसरा काय असू शकत नाही. परत एकदा या मुंबई विभागातील सत्कार मूर्तींचं आपण टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. यानंतर पुणे विभाग, पुणे विभागामधून राजेश इंटरप्राइजेसचे ओनर अभिषेक लुंकड सरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. माननीय श्री प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादांना विनंती आहे की आपण सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कार मूर्ती गणेश एंटरप्राइजेस विक्रम फाळके भूगाव पुणे. अगदी दीड महिन्यामध्येच एका वर्षाचा सेल करणारं भूगाव येथील प्रीमियम कुल्फी आउटलेटचे ओनर
गणेश फाळके यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. यानंतर समृद्धी भोसले, समृद्धी फूड्स, बिबेवाडी पुणे यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा सन्मान स्त्रीचा पापल ग्रुपच्या वतीनं होत आहे. सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांना विनंती करतो की आपण आमच्या ह्या बिझनेस असोसिएटचा आपल्या हस्ते सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सत्कार मूर्तीचा सन्मान करायचा आहे. समृद्धी भोसले यांचा सन्मान होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. यानंतर पिंपरी चिंचवड विभाग यामध्ये दिव्यांक इंटरप्राइजेसच्या ओनर आशिष गिलविले यांना मी विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी सन्माननीय डॉक्टर शिवरत्न शेट्टी सरांना विनंती करतो की आर एस पापल ग्रुपच्या या बिझनेस असोसिएटचा आपल्या हस्ते सन्मान करायचा आहे. आशिष गिलविले. प्रयत्नाती परमेश्वर वाळूचे कन्न रगडिता तेल ही गळे. खरं तर आशिष गिलविले हे लाडाच्या कुल्फीसोबत जोडले गेले याचं कारण आशिष गिलविले यांचे सर्व परिवार यांच्या शाखा लाडाच्या कुल्फीसोबत आहेत. त्यामध्ये दत्ता काटे असतील, त्यांचे मावसभाऊ असतील आणि हे तर जावई आहेत काटे परिवारांचे आणि त्यांनीसुद्धा आपली शाखा घेतली हा एक विश्वास आहे. पुन्हा एकदा यांचं स्वागत. त्यानंतर अद्वैत विक्रम महाजन, विक्रांत महाजन गावडे कॉलनी पुणे. सत्कार मूर्तीचा आपण जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करायचं आहे. डॉक्टर शिवरत्न शेट्टी सरांना विनंती करतो की आपण सत्कार मूर्तीचा सन्मान करावा. यानंतर ज्यांच्या दाजींचा सत्कार आपण केला त्यांचे मेहुणे दत्तात्रय काटे रॉयल इंटरप्राइजेस बेक अँड केक यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. काटे परिवार असेल, गिलबेले परिवार असेल किंवा वेडे परिवार असेल यांचं लाडाच्या कुर्पीवरती असलेलं प्रेम, विश्वास, मेहनत आणि आर्थिक सक्षमीकरण याचं समीकरण चांगलं जुळलेलं आहे. फक्त पुण्यातीलच पाहुणे नव्हे तर बेळगावच्या पाहुण्यांना सुद्धा त्यांनी शाखा घेऊन दिलेली आहे. पुन्हा एकदा पापल ग्रुपच्या वतीनं काटे परिवार असतील, दत्तात्रय काटे यांचं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. यानंतर बार्शी डिस्ट्रीब्युटरच्या विभागातील अवॉर्ड्स पी आर एंटरप्राइजेस उस्मानाबाद प्रवीण पल्लवी कोकाटे आणि शीतल रवी निंबाळकर या दोघी आज इथं उपस्थित नाहीत त्यामुळे त्यांचा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी दादांनी मला जबाबदारी दिली. प्रवीण एंटरप्राइजेस माझी बायको आणि माझ्या मित्राची बायको ह्यांनी दोघींनी शाखा घेतली आणि नाव आमचं दिलेलं आहे त्याच्यामुळे मला त्यांच्या वतीनं मी सत्कार स्वीकारतो. त्यांच्या वतीनं स्वीकार मी प्रवीण कोकाटे, पल्लवी प्रवीण कोकाटे यांचं मिस्टर ज्यांची उस्मानाबादला शाखा केली आणि अगदी 1.5 महिन्यामध्ये 14 लाखाचा कुल्फी विकली उस्मानाबादमध्ये. आपले आर एस पापल ग्रुपचे जनरल मॅनेजर एच आर प्रवीणजी कोकाटे यांचं मी विशेष अभिनंदन करतो, विशेष कौतुक करतो. प्रवीणजी तुमचंही मनपूर्वक अभिनंदन. प्रवीण जी प्लीज कम.
बायकोनं बिझनेसमध्ये उतरावं आणि नवऱ्यानं सन्मान घ्यावा याच्या इतकं भाग्य दुसरं कुठलं नाही. परंतु मुलगा 9 महिन्याचा आहे आणि तो इथं बसला नसता त्यामुळं ती आज येऊ शकली नाही. त्यानंतर हॅप्पी आई स्टेशन सूरज भुसणीकर लातूर. वडील मुख्याध्यापक, काका शिक्षक आणि यांच्या विचारात लाडाची कुल्फी यांच्या परिवारामध्ये घेतली आणि 3 नोव्हेंबर रोजी लातूर येथे आईस्क्रीम स्टेशनचं भव्य असं उद्घाटन केलं. लातूरच्या देशमुख परिवारांच्या घरामध्ये लाडाची कुल्फी पोचविताना आणि आपण या बिझनेस व्यवसायामध्ये उतरलात त्याबद्दल आपलं अभिनंदन, आपला सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. यानंतर सोलापूर फूड्स हर्षवर्धन अंबुरे यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. अंबुरे. यानंतर जगात भारी कोल्हापुरी महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र म्हणलं की पुरणाची पोळीचा आणि भोकळाच्या नळीचा आमचा महाराष्ट्र आणि लातूर कोल्हापूरची नळी ही सगळ्यात वेगळी आहे आणि ह्या कोल्हापूरनं अतिशय चांगल्या पद्धतीचा सेल केला आहे. तिथेल फ्रँचायझी ओनर शुभम देशपांडे गुरुदत्त एंटरप्राइजेस यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे आपला सन्मान करण्यासाठी. पुण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रवीणदादा गायकवाड यांना विनंती करतो की आपण सन्मान करावा. शुभम देशपांडे कर्नाटक बेळगाव. कोल्हापूरवरून पुढे बेळगावला कुल्फी पोचवली आणि कर्नाटकचे CM आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला आणि कर्नाटकला एकही शाखा देऊ नका, पूर्ण डिस्ट्रीब्युटरशिप आम्हाला पाहिजे आहे. परंतु राहुल दादांनी सांगितलं, साहेब तुम्हाला गरज नाही, गरज आहे त्या लोकांना ज्यांचं आर्थिक सक्षमीकरण आम्हाला करायचं आहे, त्यामुळे आम्ही संपूर्ण कर्नाटकमध्ये शाखा देत आहोत, तुमचा मात्र आम्हाला सपोर्ट लागेल. त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं आमचा संपूर्ण सपोर्ट असेलच. यानंतर प्रीती फूड्स भूषण बागे शिवाजी पार्क कोल्हापूर. यानंतर पुन्हा एकदा सन्मान स्त्रीचा. प्रीती फूड्स भूषण बागे यांचा सन्मान सन्मान्य प्रवीणदादा गायकवाड युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होत आहेत. यानंतर नीरा फूड्स पुन्हा एकदा सन्मान महिलांचा नेहा देव आणि रमा गायकवाड प्रतिभानगर कोल्हापूर. आपणास विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण सत्कारमूर्तींचं स्वागत आणि सन्मान करताना पापड ग्रुपला अतिशय अभिमान वाटत आहे. यानंतर RS पापल ग्रुपचे एम्प्लॉई यांच्यासाठी ज्यांनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केले त्यांच्यासाठी आपण अवॉर्ड्स देत आहोत. आपण सर्वांनी पाहिलं लॉकडाऊनच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट आली, परंतु हे शक्य नव्हतं इंटरनेटशिवाय. ह्या इंटरनेटची सेवा देण्यासाठी RS पापल मार्केट ग्रुप हे पुण्यामध्ये नावारूपाला येत आहे आणि याची सपोर्ट सिस्टम करणारे मी सलमान शेख आणि राकेश बारी यांना विनंती करतो की आपला सन्माननीय युवराज
संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सन्मान होत आहे. आर एस पापल ग्रुपच्या लाड्याच्या कुल्फीसोबतच जो 2015 मध्ये राहुल लदन यांनी नेटवर्क सुरू केलं ते नेटवर्क होतं इंटरनेटचं. आज देखील पुणे शहरामध्ये ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये पापल ग्रुप हा नावारूपाला आलेला आहे. सलमान आणि राकेश, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. कोरोनाची भीती न वाटता प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घरावरती, प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन आपण इंटरनेटची सेवा 24 तास देत होतात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर जी लाड्याची कुल्फी बनते ती मॅन्युफॅक्चरिंग टीम. मी या टीमला विनंती करतो की आपण आपला सन्मान युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी होणार आहे. आपण स्टेजवरती यायचं आहे. कूल किंग आईस्क्रीम फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग टीम, जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करायचं आहे आर एस पापल ग्रुपच्या. सर्व टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये सत्कार मूर्तीचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये पाहुण्यांच्या सत्कार मूर्तींचा सन्मान करायचा आहे. खरं तर सत्कार करत असताना एम्प्लॉई असतील किंवा बिझनेस असोसिएट असतीलच असं नाही, परंतु पापल ग्रुप सोबत हजारो वेंडर जोडले गेले आहेत आणि त्यांना सुद्धा राहुल दादांनी सन्मान करायचा निर्णय घेतला. आणि यामध्ये जी लाडाची कुल्फीची गाडी आपण रोडवरती बघतो त्या कंपनीचे ओनर, RPM मोटरचे ओनर प्रफुल्ल प्रतीक आणि जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मराठवाड्यासारख्या ठिकाणातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी जो तरुण येतात, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात, एक वर्ष कंप्लीट होतं आणि दुसऱ्या वर्षामध्ये लॉकडाऊनमध्ये कॉलेज बंद होतं, यावेळेस करायचं काय? राहुल दादा पापल यांचा यूट्यूबला व्हिडिओ ऐकला आणि राहुल दादांची पोस्ट वाचून राहुल दादांच्या संपर्कात आले. आपण म्हणतो ना, पाण्याचा एक थेंब जर गरम तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं आणि पाण्याचा एक थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोतीच होतो. असेच हे तीन मोती घडले आहेत ते राहुल दादा या शिंपल्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या सत्कार मूर्तीचा खूप 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 अभिनंदन. यानंतर आपण सर्वांनी पाहिलं पुण्यामध्ये भीमतडी यात्रा झाली आणि या यात्रेमध्ये यात्रेत गाजली लाडाची कुल्फी आणि ज्यांनी गाजवली ते आहेत RJ स्टुडिओचे ओनर राहुल जगताप बारामती. मी त्यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. राहुल जगताप हे फक्त लाडाच्या कुल्फीसोबत असोसिएट नसून पॅगो या कंपनीमध्ये ते मॅनेजर आहेत, सायकल स्टुडिओ आहेत. याचबरोबर आपल्याला माहीत नसेल प्रवीणदादा गायकवाड यांच्या ZEE TV वरती अनेक मालिका आहेत, त्या मालिकेचे ते एक कलाकार आहेत.
लय भारी कारवारी या सिरियल मधले इन्स्पेक्टरचा रोल निभावणारे कलाकार आमचे सहकारी मित्र राहुल जगताप यांचा सन्मान करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यानंतर महाराष्ट्रामधून ज्यांनी आपला पहिला क्रमांक मिळवला, जीतने वाले कोई अलग काम नहीं करते लेकिन वे हर काम अलग ढंग से करते हैं, असंच वेगळ्या पद्धतीने काम केलेले महाराष्ट्रातून टॉप वन फूड ट्रक केवी फूड्स कुणाल पत्की विवेक जगताप. हॉकी स्टेडियम कोल्हापूर महाराष्ट्रामधल्या सर्व शाखेमधून फूड ट्रक मॉडेलमध्ये टॉप वन राहिलेले केवी फूड्सचे ओनर कुणाल पत्की आणि विवेक जगताप. यानंतर शॉप मॉडेलमध्ये एस पी कॅफेचे ओनर अमित इंगोले बारसी यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अमित इंगोले एस पी कॅफे हे फक्त शॉप नसून त्यांच्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप देखील आहे आणि मराठवाड्याच्या गेटवरती कुल्फी ज्यांनी नेऊन ठेवले ते अमित इंगोले यांचा मोठा वाटा आहे. जोरदार टायांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर जसं आपण फूड ट्रकमध्ये टॉप काढला, शॉपमध्ये टॉप काढला, पण आपले सात डिस्ट्रीब्युटरमध्ये टॉपचा सेल करणारा डिस्ट्रीब्युटर यांचा सन्मान करत असताना पापल ग्रुपला अतिशय अभिमान वाटत आहे आणि आनंद देखील होत आहे. खरं तर डिस्ट्रीब्युटरशिप देत असताना एका डिस्ट्रीब्युटरचा सेल किती होईल हे सांगत असताना आम्ही सांगायचं 1 CR पूर्ण सीझनमध्ये फक्त 1 CR. परंतु आपण पाहिलं 2 वर्ष लॉकडाऊन होता आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वाटतं आजचा आकडा त्यांचा 96 लाखाचा आहे. फक्त 4 लाख कमी आहेत 1 CR करायला, ते पण सीझनच्या आधी 7 महिन्यामध्ये केलेलं आहे आणि पुढचं त्यांनी सांगितलं की 2 कोटीचा CR आम्ही करणार आहेत. ते डिस्ट्रीब्युटर आहेत अभिपत्री इंटरप्राइजेस, प्रतीक दिंडे, अभिषेक राव. खरं तर यांची खूप मोठी स्टोरी आहे. 5 तरुण एकत्र येतात, एक ग्रुप तयार करतात, एक LLC कंपनी स्थापन करतात, परंतु अगदी काही महिन्यामध्येच काही अडचणीमुळे सगळे वेगवेगळे होतात. त्या 5 तरुणापैकी 2 तरुण एकत्र येतात आणि परत एकदा नव्या जोमानं आपला बिझनेस सुरू करत असतात. त्यांचा परत एकदा प्रतीक दिंडे अभिषेक राव यांचा सन्मान आणि जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्व सत्कारमूर्ती यांचं पुन्हा एकदा जोरदार टायांच्या कडकडामध्ये अभिनंदन करायचं आहे आणि हा सन्मान सोहळा संपला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलायचं आहे. पापल ग्रुपच्या वतीनं HR या नात्यानं मला हा सोहळा पार पाडण्याची जबाबदारी दिली त्याबद्दल मी राहुल दादा आणि संयोजक समितीचा आभारी आहे. धन्यवाद. परत एकदा सगळ्याच पुरस्कारार्थींचं विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे. मांडवरांचे आभार मानतो आहे आपण एवढा वेळ दिलात कौतुक करण्यासाठी, शाबासकीची थाप देण्यासाठी. आपण पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आता जात असताना 2 गोष्टींची आपण थोडीशी माहिती करून घेणं गरजेचं आहे. आपल्या लक्षात आलं असेल की RS पापड ग्रुप हा डेव्हलप होत असताना बरोबरचे डिस्ट्रीब्युटर, आपल्याबरोबरचे सहकारी, आपले सगळे टीम मेंबर्स ह्या सगळ्यांना त्यानिमित्ताने मदतीचा एक हात देण्याचं काम त्यांनी ह्या प्रॉडक्टच्या माध्यमातून केलेलं. पवारसाहेब एके ठिकाणी भाषण करताना असं म्हणाले होते
लीडरशिप इज नॉट अबाउट मेकिंग युअर सेल्फ मोर पॉवरफुल, इट्स अबाउट मेकिंग पीपल अराउंड यू मोर पॉवरफुल. म्हणजे खरं नेतृत्व ते जे स्वतः एकटं मोठं होत नाही तर आपल्या बरोबरच्या तळागाळातल्या घटकांना सहकार्यांना मोठं होण्याचं वातावरण निर्माण करतं, त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करतं. मला वाटतं आर एस पापळ ग्रुपच्या माध्यमातून राहुलजी तुम्ही ते काम करता. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी हे सुद्धा एके ठिकाणी भाषणात असं म्हणाले होते की एक व्यक्ती हजार पावलं पुढं जाणं म्हणजे प्रगती नाही, तर हजार व्यक्तींनी एक एक पाऊल का असेना पुढं टाकणं हे प्रगतीचं खरं लक्षण आहे. राहुलजी तुम्ही इथंसुद्धा यशस्वी झालेलं दिसताय. तुम्ही तुमची पावलं पुढं टाकत असताना तुमच्याबरोबरचा सहकारी आपल्या यशाच्या दिशेने एक एक पाऊल पुढं टाकतोय. सो वन सेकंड आर एस पापळ ग्रुपच्या नावाने आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. हे सगळं सांगण्याचं कारण असं की राहुलजींना जो प्रश्न विचारला होता किंवा बाकीच्या मंडळींचा की पुढं काय, व्हॉट नेक्स्ट, मला वाटतं ॲपलचं बहुतेक डॉक्टर शेटे सर एक ब्रीदवाक्य असायचं की स्टीव जॉब्स एका नवीन प्रॉडक्ट आणलं की लोक म्हणतात इट्स ओके, आता पुढं काय. तसा प्रश्न राहुलजींना पडला आणि त्याप्रमाणे पुढं काय या गोष्टीचं उत्तर आज आपल्याला निश्चित मिळतं आहे. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने दोन नवीन प्रकल्पांची आपण घोषणा करतो आहे. ते नवीन प्रकल्प नेमके काय आहेत हे आपल्याला काही क्षणातच कळेल. अनिकेतजी प्लीज, अनिकेतजी आपण दोन नवीन ब्रँडचं लॉन्चिंग करतोय मान्यवरांच्या हस्ते. हे लॉन्चिंग होत असताना मी गौतमी क्षीरसागर आणि रेवती मोहिते यांना विनंती करतो आपणही मंचावर उपस्थित राहावं. गौतमीजी क्षीरसागर आणि रेवतीजी मोहिते आपणही प्लीज मंचावरती यावं. सूरज इन्स्ट्रुमेंटल फार छान वाटेल ना अशा वेळेला. प्रशांतजी सध्या सस्पेन्स ठेवा, काय आहे ते आपण नंतर दाखवूया. जसं गाणं होतं ह्या टोपीखाली दडलंय काय डॉक्टर शेटे सर, तसं फोमशीट मागे दडलंय काय ह्याचं उत्तर आता सगळ्यांना मिळेल. व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न प्रत्येक उद्योजकाला पडला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला पडला पाहिजे जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर. यस गौतमीजी आणि रेवतीजी आल्यात. यस हा हा इकडे इकडे पण द्या नंतर, इथे पण द्या नंतर प्लीज प्लीज. सो आता दिल थांब के बैठे वगैरे काही म्हणणार नाही, आपलाच प्रकल्प आहे. आणि मी राज्यसभेचे खासदार सन्माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विनंती करतो की आपण रिमोट क्लिक करून ह्याचं अधिकृत लॉन्चिंग करावं आणि त्यानंतर हे काय आहे हे लोकांना कळेल. सन्माननीय राजांना विनंती. सो जोरदार टांगा करतो आपण स्वागत करूया. दोन नवीन ब्रँड आपण डेव्हलप करतोय आणि आम्ही सगळ्यांना सांगत होतो गेले चार पाच दिवस की रविवारी बडा धमाका होणे वाला, तो बडा धमाका काय आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. यस राहुलजी या संदर्भात विस्ताराने बोलतील आपल्याशी आणि त्यानंतर प्रमुख मान्यवरांचं मनोगत होईल. पण हे सगळं होत असताना एक विचार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एखादं नवीन काम करताना मनामध्ये असंख्य अडचणी असतात, असंख्य प्रश्न असतात आणि त्यावेळेला मनामध्ये विचार येऊन जातो. डर तो मुझे भी लगा फासला देखकर, डर तो मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. ह्या प्रकल्पामध्ये नेमकं काय आहे, ह्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, ह्या मागचं नेमकं कारण काय, या संदर्भात माझ्याऐवजी
स्वतः राहुल पापळच जास्त विसराने बोलतील. मी राहुलजींना परत एकदा विनंती करतो की या दोन नवीन प्रोजेक्टबद्दल आपण आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा प्लीज राहुलजी. सो परत एकदा जोरदार स्वागत करायचं आहे. क्या बात है, वेरी गुड. सरांनी सांगितलं असं, पुढं काय फूड इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे की लॉकडाऊननंतर सगळ्यात अप झालेली इंडस्ट्री फूड इंडस्ट्री आहे. आर एस पापडसुद्धा फूड इंडस्ट्रीमध्ये दोन ब्रँड आहेत, अजून एक डझन ब्रँड आपण काढणार आहे, काळजी करू नका कोणी. पुढच्या वेळेस पण असे दोन ब्रँड नवीन घेऊन येणार आहे मी. राजे, मला असं वाटतं की मार्केटच्या अडचणीवरती आपण व्यवसाय निवडला पाहिजे. एकाने एखादा व्यवसाय निवडला की सगळे तिकडे पडतात असे. पण आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे लॉकडाऊननं शिकवलं, आणि करोनाचे मी आभार मानतो की त्यांनी मला 2 वर्ष वेळ दिला, त्याच्यामुळे दोन ब्रँड मार्केटला आले. हे दोन काय ब्रँड आहेत, मी महाराष्ट्रभर फिरत असतो शाखेंच्या भेटायला भेटीगाठीसाठी, तर मला नाश्त्याची खूप मोठी अडचण आली. ऑइली आलं, हायवेला मला पाहिजे होता नाश्ता मिळत नव्हता. मग आपण काय केलं पाहिजे याच्यावर? तर याच्यावर हलकं फुलकं नावाचा ब्रँड काढला. जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो त्यावेळेस आपण नाश्ता चांगला केला पाहिजे, हेल्दी केला पाहिजे आणि शेफलेस पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडने विचार केला. हा विचार काय होता? जो कस्टमर आहे त्याला उत्तम अन्न मिळालं पाहिजे, हायजीन मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, जो शाखा गेल त्याचं काय, त्याचाही त्यात विचार केला आहे. सूरजदा दिखाओ. हे 8 प्रकारचे पराठे आहेत. सकाळी नाश्ता कोणी कोणी केला सांगितलं नव्हतं आम्ही. हा आपलाच ब्रँड आहे आणि तोच नाश्ता तुम्ही सकाळी केला आहे. ह्याच्यात पालक आहे, पनीर आहे, जैन पराठा ठेवला आहे, गुळ पोळी ठेवलेली आहे, शेंगापोळी जी सोलापूरची एकदम फेमस आहे. त्याच्यावर एक सिंपल आम्ही डिश दिलेत की दही आहे, शेंगा चटणी आहे, खरडा आहे. आता जशी लोक एका उंचीवर जातात ना दादा, ती साधं खायला बघत असतात कायम कायम. म्हणजे आपल्याला असं वाटतं की राजे आले की राजांना काहीतरी आपलं पनीर आणि असं भारी कधी. मग राजे एकदम साधे आहेत, कारण मी त्यांच्यावर बरेचसे ट्रेक केलेत. तेव्हा राजे कुठे गेले ना, ते पहिलं म्हणतात मला ती झाडाच्या खाली बसवा आणि ती कांद्याची पात आणि ते खरडा द्या आणि एक भाकर, ते असेच खायचे. त्यामुळं साधं खाणं आणि उत्तम खाणं याचा ब्रँड डेव्हलप कसा करायचा, यात खवापोळीसुद्धा आहे. सांगायला आनंद होतोय की एखादा ब्रँड लॉन्च केल्यानंतर राजे शाखा कोण घेणार याची वाट बघायला लागते. याचे 78 शाखा बुक झाल्यात आपल्या, 78 शाखा. लॉन्चिंगच्या आधी पहिला ब्रँड या महाराष्ट्रातला की लॉन्चिंगच्या आधी याचे 78 फॉर्म आमचे भरून झालेत. हे सगळे पराठे जेव्हा ब्रांच घेसाल तेव्हा एकदम सोपं आहे, फ्रीजमध्ये असणार ते 1 वर्ष काही होत नाही, काळजी अजिबात करू नका. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करताना लक्षात आलं, त्या आचाराला ना बायकोपेक्षा जास्त सांभाळायला लागतं. रात्री झोप नसते, हा पळून जातो का काय करतोय, कारण हॉटेल इंडस्ट्री सगळ्यात चालते ती शेपवरती. आम्ही शेपच काढला, याला काहीच लागत नाही. सकाळी उठा, कांदा आणा, बटाटा आणा, ती लिंबू चिरा, मेथी चिरा, हे काहीच नाही. आपण ॲडव्हान्स झालं पाहिजे. ह्याचं किचन पण आहे ना 80 स्क्वेअर फीट खूप झालं दादा. 2-425 लिटरचे फ्रीज, गॅस नसला तरी चालेल, इंडक्शनवरती गरम करायचं फक्त. आज जर तुम्ही सकाळी नाश्ता केला त्याच्या मागं फक्त 2 आचारी फक्त ते गरम करत होते, किती सिंपल आहे. आज मॅगडी का मोठा झाला राजे, त्याचं कारण आहे की त्याने त्या बिझनेसमध्ये त्यांनी सिंपलपणा आणला. बऱ्याचदा आमच्या ग्रुपमध्ये चर्चा झाली याचं ब्रँडिंग कसं करायचं, म्हणलं अजिबात काळजी करू नका, हा इंडियन मॅगडी आहे. आणि आज हे
केळशिवपूरला त्याच ब्रँडच्या शेजारी आम्ही जातो आहे आणि भला मोठा होर्डिंग लावलं आहे आम्ही आत्ता 31x50 फुटाचा. त्याच्यावर एकच थालपिठाचा फोटो आहे आणि एका साईडला बर्गर टाकला आहे आम्ही मुद्दामून. बर्गरवर फुल्ली मारली आणि पलटाला येस केलं आहे इंडियन फूड आणि हेल्दी फूड. आपण विचार करायचा काय खायचं आहे, अजिबात मैदा पोटात आपला गेला नाही पाहिजे म्हणून हलकं फुलकं ब्रँड. दुसरं काम केलं आहे ओरावरती. बरेच केकचे ब्रँड आहेत मार्केटला, 100% भरपूर आहेत. वेगळं काय आहे? वेगळं 100% संदीप केदारीसारख्या नावरूपाला आल्या माणसानं हे सगळं घडवलं आहे. आरे सफळ ग्रुप काय करतो काम, बरेच जणांक आयडिया आहेत, प्रोडक्ट आहेत, पण विक्री येत नाही, लॉन्चिंग येत नाही किंवा बरेचसा सरांकडे प्रचंड अडचणी आहेत. त्यांच्याकडं ऊसाचा रस त्यांनी फ्रोझन केला आहे, भारताचा पहिला पॅटर्न त्यांच्याकडे. हे खूप मोठी गोष्ट आहे, ऊसाचा रस बाटलीमध्ये त्यांनी प्रिझर्व केलेला आहे. सरांचे खूप खूप आभार मानतो मी. ओरा केकबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याचदा राजा केक कापताना अडचण अशी होती की बऱ्याचशा वयस्कर मंडळी असतील त्यांना त्या आनंदामध्ये त्यांना मिक्स होता येत नाही. त्याचं कारण एकच असतं की शुगर करोनापेक्षा मोठा आजार डायबिटीज बी पी आहे. सर डॉक्टर आहेत, सर सांगतीलच नंतर, त्यामुळे मी मेडिकलच्या संदर्भात जास्त बोलणार नाही, फक्त शुगर जास्त वाढते एवढंच सांगतो. त्यामुळं शुगर असल्यामुळं बऱ्याचदा केक खाता येत नाही, आपल्याला आनंद व्यक्त करता येत नाही. आम्ही यातून शुगर काढली पहिली. हे सगळे केक ओराचे हे शुगर फ्री आहेत, त्यामुळं प्रत्येकाला याचा आनंद घेता येणार आहे. दुसरी गोष्ट, एवढ्यावर आम्ही आणि केदारी सर थांबले नाहीत, आमची रेवा बी थांबली नाही. सगळ्यात पचायला जड तो मैदाच. मग काय केलं पाहिजे? ह्याचा जो बेस आहे ना, ह्याचा जो बेस आहे, आता तुम्ही केक खाल्ला सगळ्यांनी, कसा वाटला? जोरात आवाज येऊ द्यात. ह्या केकचा जो बेस होता राजे, चॉकलेट बेसचा जो बेस आहे तो नाचणीचा आहे, जो स्ट्रॉबेरीचा आहे तो ज्वारीचा आहे. ह्याच्या 3 बेस आम्ही केले आहेत, एक गव्हाचा केला आहे, एक ज्वारीचा केला आहे, एक नाचणीचा केला आहे. प्रत्येक केकमध्ये आपण जसं बोर्ड लावतो वरती, हा पायनॅपल केक आहे, हा हा आहे, हा त्या आहे, हा फलाना आहे, अजिबात लिहायची गरज नाही. आम्ही प्रत्येक केक हा लॅब टेस्टिंग केलेला आहे. प्रत्येक केकमध्ये कार्ब किती आहे, फॅट किती आहे, एनर्जी किती आहे, त्यात शुगर लेवल किती आहे, ह्या सगळ्यासह तुम्हाला केक मिळणार येतो. असा केक आणि हा ब्रँड मला भारतात तरी दिसत नाही आणि सांगायलासुद्धा आनंद होतो आहे. ह्याचे 35 आउटलेट बुक झाले लॉन्चिंगच्या आधी. ह्या केकचं शेल्फ लाईफवरती आपण परत येऊ. 2 मुद्दे झाले आपले, शुगर आणि मैदा. सर्वात महत्त्वाचा, जेव्हा आम्ही केक इंडस्ट्रीवरती अभ्यास केला तेव्हा प्रामुख्यानं दिसून आलं की 2 दिवसांनी केक फेकावा लागतो. अर्धा खर्च कंपनीचा असतो फेकून दिला की 200 रुपयाचा केक असेल तर 100 रुपये शाखा लॉसमध्ये असते, 100 रुपये कंपनी लॉसमध्ये असते. याच्यावरती हलकं फुलकं आणि ओरावरती कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता याचं शेल्फ लाईफ आम्ही 6 महिने गेले. त्यामुळं कुठल्याही ब्रँडच्या तोडीस हा केक जो आहे तो नक्कीच उतरेल आणि ह्या दोन्ही प्रोडक्टवरती जाताना परत खायला मिळणार आहेत. जाताना बाहेर फॉर्म आहेत, ज्यांना इन्क्वायरी करायची त्यांनी 100% इन्क्वायरी करा. हेही दोन्ही ब्रँड ह्या वर्षी आम्ही ह्या दोन्ही ब्रँडचं सर शतक मारणार आहे.
त्यात काय दुमत अजिबात नाही. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो. याच्यानंतर सगळ्यांना जे काय तुम्ही इन्क्वायरी करसाल फोन लावून तुम्हाला ऑफिसला बोलून अजून त्याची माहिती देईल. साधारण त्याचा डिस्प्ले जो कसा आहे तो सर दाखवतील. हा ओराचा डिस्प्ले आहे. बाहेरून शॉप कसं पाहिजे, हे शॉप असं पाहिजे. मी जेव्हा लॉन्चिंगच्या जे दाखवलं ओराने, बरेच जणांनी सांगितलं हा लंडनचा ब्रँड आहे का. मला लंडनचा नाही, हा मराठी माणसाचा ब्रँड आहे. हलकं फुलकं जसं कुल्फीला आम्ही एसीच्या दुकानात नेलं तसं थालपिठाला एक उंची दिली आम्ही. सिंपल आणि सोबर. ह्यांचं जे डिझाईन कंपनीचं सगळं केलं आहे, प्रामुख्याने दोन माणसांची मला इथं नाव घेऊशी वाटतात. अमरदादांचं मी खूप खूप आभारी आहे. हे सगळे लोगो, हे सगळं डिझाईन, हे जे सगळं बघताय ना, हे सगळं अमरदादांनी केलं. फक्त फोनवर हा अमरदादा ही साईज अशी आहे, ते लवकर द्या, तो द्यायचा. कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचं छत्र 2013 साल डोक्यावर आहेच, पण त्या जनतेने सुद्धा माझ्या डोक्यात छत्र ठेवले. जे शॉपचं डिझाईन केलंय तो डिझायनर सुद्धा कोल्हापूरचा आहे. आणि जे मधी सचिन पिळगावकर म्हणत होते की कोल्हापूरचं नाव कलापूर ठेवलं पाहिजे, त्यात काय वावगं नाही. कला भरभरहून भरली आहे त्या कोल्हापूरमध्ये. त्या अजय गायकवाडांचं मी इथं खूप खूप आभार मानतो की तुमचे चांगले चांगले थीम आणि चांगले चांगले डिझाईनमुळं आज एका ब्रँड हा उंचीवरती एका गेलेला आहे. राजे हलकं फुलकं ऑलरेडी दुबईमध्ये 3 शाखा बुक झाल्यात आमच्या. आणि आज विदेशात सुद्धा हलकं फुलकं देऊ मॅगडे आणि डॉमिनोजनी आपल्याला सवय लावली पिझ्झा बर्गर खायची, आपण त्यांना थालपीठ खायची सवय लावू. धन्यवाद. परत एकदा धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो राहुलजी आपल्या नवीन उपक्रमांबद्दल, त्यांच्या वाटचालीबद्दल. त्यानंतर अधिकचा नवेल दवडता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे दुसऱ्या वळतोय. हे तिन्ही मान्यवर जे आहेत या तिघांची अशी अपेक्षा आहे की फक्त पोपटपंच न करता आपण आपल्या कृतीमधून उत्तर दिलं पाहिजे, दिशा दिली पाहिजे. आणि आवर्जून राहुलजींच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणारी ही तिन्ही व्यक्तिमत्व आहेत. आयुष्य सन्माननीय सदस्य, शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्नजी शेटे सर यांना मी विनंती करतो आपण या निमित्ताने आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर शिवरत्न शेटे सर, आपण त्यांचं जोरदार स्वागत करूयात. डॉक्टर शिवरत्न शेटे सर, माता भगिनींना विनंती आहे, लहान मुलांना काही काही वेळ थोडंसं शांत बसवावं. ब्रँड अंबेसेडरच गोंधळ करतायत. अच्छा, उद्योजकता या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित छत्रपती शाहू महाराजांचे वंशज, सन्माननीय खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, ज्यांची प्रतिमा आजपर्यंत फक्त आंदोलनं अशी सामान्यांच्या जनमानसामध्ये होती, पण प्रत्येकाला उद्योगशील बनवण्यासाठी अहोरात्र उभा महाराष्ट्र फिरणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, एक झुंझार व्यक्तिमत्व माननीय प्रवीणदादा गायकवाड साहेब, पापळ ग्रुपचे सर्वे सर्वा, आमचे मित्र शिवभक्त आणि दुर्गभ्रमंती करणारे राहुल पापळ, त्यांचे सर्व सहकारी, लेखाचं कौतुक बघायला व्यासपीठावर आवर्जून राहुलजींचे आई साहेब आणि उपस्थित सर्व
बंधू आणि भगिनींनो, आज मी माझं व्याख्यान शिवचरित्रावरती नाही, मी आयुर्वेदावरतीही बोलणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण काय शिकायचं? आज बिझनेसमन मीट आहे खऱ्या अर्थाने, त्यामुळे मी काही गुणांवरती प्रकाश टाकणार आहे. राहुलचं यासाठी कौतुक आहे की शून्यातून विश्व निर्माण केलं, आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा आम्हाला कुठल्या युरोप अमेरिकन लोकांकडनं घ्यायची गरज नाहीये. या मराठी मातीमध्ये सगळी प्रतिकूलता असताना, म्हणजे शहाजी राजे जहागीरदार आहेत, सांपत्तिक स्थिती मजबूत नाहीये, पण शून्यातून विश्व निर्माण केलं एक हिंदवी स्वराज्य, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा राहुल आणि सर्व सहकार्यांना. राहुलचा कालखंड जर बघितला तर शिवचरित्राचा आचरण करता म्हणून मी त्याच्याकडे बघतो. महाराजांची प्रेरणा स्वर्गीय प्रमोदजी उर्फ भाऊंची प्रेरणा, तो काय भावनावश झाला होता माहिती आहे, अखंड स्मरण भाऊंचा. आणि भाऊंनी केवळ शिवभक्त नाही घडवले, भाऊंचं एक तत्व प्रत्येकाला होतं, तुम्ही आर्थिक दृष्ट्या उभे रहा. मला प्रवीण दादाचं कौतुक यासाठी वाटलं की ते प्रत्येक शहरात फिरतायत. खरं म्हणजे उद्योगशील तरुण बनण्यासाठी प्रत्येकाचं पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे, यासाठी मला इथं कौतुक वाटतं राहुलच्या आई साहेबांचं. प्रतिकूलता जर बघितली तर फुलांचे हार आई साहेब एकेकाळी विकायच्या, त्या गरिबीची झळ राहुलनी सोसली आहे. आणि आईसाहेबांचं जिथे प्रेरणास्थान आहे तिथे काही कमी पडत नाही, छत्रपतींचा संस्कार आहे, आऊ साहेबांचा संस्कार. धाग्यामध्ये एक एक फुलं गुंफत असताना आज राहुलनी तो धागा, लाडाची खुलपी असेल किंवा हलका फुलका असेल किंवा यू घातलेले ब्रँड असतील, एका धाग्यामध्ये असंख्य फुलं गुंफण्याचा जो आज प्रयत्न आहे, उत्तम यशस्वी प्रयत्न, त्या प्रयत्नाला मानाचा मुजरा. आणि हे साधं सुद्धा स्वप्न नाहीये. ब्रँड बघितल्यानंतर हा परदेशातला ब्रँड आहे का, एका मराठी माणसाचा, उद्या लंडन मधल्या व्यक्तींनी विचारावं की हा पुण्यातला ब्रँड आहे का. आपण झेंडा गाडला पाहिजे साता समुद्रापलीकडे, आणि तुम्ही ते काम करताय, महाराजांचं काम करताय, आचरण करताय. म्हणून ज्या फुलांच्या धाग्यातनं असंख्य प्रकारची फुलं आऊ साहेबांनी आई साहेबांनी गुंफली, आज तो धागा तुम्ही असंख्य तुमचे वेगवेगळे ब्रँड यामध्ये गुंफवून, आर्यस पापड ग्रुप हा एकमेव धागा आहे, पण त्यात असंख्य फुलं आहेत. मग हलकं फुलकाच्या माध्यमातून असतील, ओराच्या माध्यमातून असतील, किंवा लाडाची कुलपी याच्या माध्यमातून असतील, ही श्रृंखला अशीच चालू राहणार. आणि तो हार आईसाहेबांचा हार उद्योजकतेमध्ये परिवर्तित करण्याचं काम. कुठल्या आईला असं वाटतं की आपला पुत्र यशस्वी निघावा? मला हा प्रसंग सांगायला आवडेल. दिनांक 6 जून 1674 गुलामगिरीमधून आम्ही स्वतंत्र झालो तो दिवस, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सर, हा दिवस किल्ले रायगडावरचा, आपला राजा सिंहासनाधीश्वर होणार, छत्रपती होणार. अरे केवढं कौतुक त्या आऊसाहेबांना, पाचाडवरनं आऊसाहेबांना वरती रायगडावरती महाराजांनी आणलंय.
आणि ते कल्पना चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. दिनांक 6 जून 10,000 पाहुण्यांची गर्दी झाली. देश विदेशातील राजे रजवाडे आहेत. केवढा आनंद. आऊनी बघितलेलं स्वप्न लाडका लेख सेवा पूर्ण करत होता. राजे आदल्या दिवशी आऊ साहेबांचं दर्शन घ्यायला गेले असतील. अशी आऊ सिंहासनावरती बसलेली असेल आणि राजे पायाजवळ बसलेले असतील. पाहणावलेल्या डोळ्यानं गुडघ्यावरती हात ठेवला असेल. आऊकडे नजर टाकली असेल. माय लेखाचा संवाद झाला असेल निशब्द. नेत्राची भाषा नेत्राला कळली असेल. जणू निशब्द शिवबाराजे आऊंना सांगत असतील, बघाई स्वप्न बघितलं होतं ना तू, तुझा लाडका शिवबाज हे स्वप्न पूर्ण करतोय. आऊंना केवढा विलक्षण आनंद झाला असेल. पहाटे उठून फुलांची टोकरी घेऊन हार गुंफत असताना गारठलेल्या थंडीमध्ये कोणेकेकळी याही आईनी मेहनत केली आहे. आणि राहुल त्या चढत्या क्रमानं चढत्या कमानीने वरवर जात असताना जो आऊंना आनंद झाला असेल शिवबाराजांच्या बाबतीत, तेवढा आनंद या माऊलीला सुद्धा होत असावा. काही लागत नाही हो आईला. कर्तृत्वान पुत्र निर्माण होणं ही आयुष्याची पुण्य आई आहे आणि म्हणून ती माता आज धन्य आहे. स्वर्गातून पिताश्री बघत असतील, भलेही असते नाहीयेत, पण त्यांचा आत्मा साक्षी असेल की माझा राहुल चढत्या कमानीनं केवळ हिंदुस्थानला नाही जगाला गवसणी घालण्यासाठी निघालाय. केवढा विलक्षण आनंद झाला असेल. मला वाटतं शिवचरित्राचं आचरण यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही. महाराजांपासून शून्यापासून विश्व निर्माण करण्याची जिद्द, हिंदवी स्वराज्य त्या काळाची गरज होती. आज उद्योगशीलतेचं साम्राज्य, उद्योग जगताचं साम्राज्य ही काळाची गरज आहे. छत्रपतींपासून हा राहुलने घेतलेला गुणधर्म तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे. मला खरं तर फार कमी मिनिट दिलेत, मला तास तास दीड दीड तास बोलायची सवय आहे. त्यामुळे शिवचरित्र असं मिनिटावर टांगतीत, मी राहुलला बोललो टांगती तलवार घेऊन मी बोलूच शकत नाही शिवचरित्र. पण आज दस्तूर खुद्द राजे आहेत, प्रवीण दादा आहेत, त्या दोघांना ऐकायचं आहे. दुसरा गुण धर्म छत्रपतींपासून तुम्ही काय घेतला पाहिजे, हार्ड वर्क, परिश्रम. मुद्दा मी इंग्लिश शब्द वापरतोय, हार्ड वर्क. महाराज 18,306 दिवस जगले. बालपणाचे 4,000 दिवस वजा करा, उरलेलं आयुष्य आपला राजा. मला नाही वाटत 5 तास सलग राज्यांना झोप मिळाली असेल. युद्धामागून युद्ध, लढाया मागून लढाया, आणि प्रत्येक वेळा यमराजाचा पराभव हे सूत्र ठरलेलं आहे. एक लक्षात घ्या, मला जर कोणी विचारला छत्रपतींच्या आयुष्यामध्ये सगळ्यात बाका प्रसंग कोणता आला, अरे सगळेच बाका प्रसंग आले, पण त्यात सर्वात भयानक घटना होती अफजल खान चाल करून आला. 2 व्याख्यानाचा प्रसंग आहे, त्यातला भावार्थ मी आपल्याला सांगतो. दिनांक 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शालिभान शके 1581 वार गुरुवार दुपारी 1:30 अफजल खानाचा वध किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट युद्ध. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला आम्ही पराभूत करू शकतो याचं वर्णन कैलासवासी इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडीने केलंय. मी त्यांच्या शब्दात सांगतो, हीच ती घटना. याच दिवशी
मराठ्यांना स्वत्वाची जाणीव झाली, हेच ती घटना. याच दिवशी मराठ्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं दुणावला, हेच ती घटना. याच दिवशी खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. म्हणजे तुझा आहे तुझ्यापाशी अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला आम्ही नेस्तनाबूत करू शकतो, हा आत्मविश्वास या घटनेच्या रूपानं सर्वांना मिळाला. पण खरं सांगू, अफजल खान युद्ध झाल्यानंतर महाराज विश्रांती घेत बसले नाहीत. महाबळेश्वर जवळ होता, नाही घेतली विश्रांती. छत्रपतींपासूनचं हे तत्व शिकावं, टू सर्च दी ऑपॉर्च्युनिटीज इन ॲडव्हर्स कंडिशन. लक्षात घ्या, ॲडव्हर्स कंडिशन शत्रूच्या दृष्टिकोनात. अफजल खानाचा वध झाला, आदिलशाही गडबडली, त्यांच्या दृष्टिकोनातलं प्रतिकूलता, त्या प्रतिकूलतेमध्ये छत्रपतींनी संधी शोधली. महाराज अखंडितपणे परिश्रम करतायत, आराम करत बसले नाहीत. खडदोण मराठ्यांची सुरू झाली, दस्तुरखुद्द छत्रपती कोल्हापूर पर्यंत 15 दिवसात भूभाग जिंकला आहे. वैराटगडाला, शंगनगड, वंदनगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड, गुणवंतगड आणि दिनांक 25 नोव्हेंबर 1659 कोल्हापूरची महालक्ष्मी पहिल्यांदा स्वतंत्र झाली. म्हणजे 15 दिवसात प्रतापगडापासून कोल्हापूर पर्यंतचा 150 किलोमीटरचा भूभाग छत्रपतींनी जिंकला. काय शिकणार तुम्ही याच्यामधून? याच्यामधून एक शिकलं पाहिजे, तुम्ही व्यवसाय करताय, अखंडितपणे परिश्रम करायचे, न थकता काम करणं हे छत्रपतींनी आम्हाला शिकवलं आहे. महाराजांच्या प्रत्येक युद्धातून एक संदेश तुम्ही घेतला पाहिजे. आणि जाता जाता तिसरा संदेश घेऊन मी आपली रजा घेणार आहे. ते म्हणजे जेव्हा लॉकडाऊन चालू होता, हतबल झाले सगळे, उद्योगधंदे संपले, कर्जबाजारी लोक झाली, आत्महत्या केल्या. पण अशा परिस्थितीमध्ये मी नेहमी म्हणत होतो, सकाळ ग्रुपनी माझं एक व्याख्यान घेतलं होतं की छत्रपतींपासून काय शिकावे. इन संदीप काळ्याने ती सगळी योजना केली होती आणि मी ॲडव्हर्स कंडिशनमध्ये छत्रपती सांगितले, कारण छत्रपती ॲडव्हर्स कंडिशनमध्येच समजून घेण्याचा विषय आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही आज धंदा टाकलाय, प्रतिकूलता येते, लॉकडाऊन येईल जाईल, व्यवसायातल्या स्पर्धा वाढतील कमी होतील, ग्राहकांचा ओढा कमी अधिक ग्राफ होईल, पण यात खाचायचं नाही. महाराजांच्या आयुष्यातनं एक सिद्धांत घ्या प्रवीणदादा. हा मुद्दा मी माननीय राजेसाहेबांना पण सांगतो की उस्मानाबादमध्ये 1 महिन्यात 72 आत्महत्या झाल्या होत्या 2015 तिथले कलेक्टर यांचा फोन आला मला एकदा आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही सरकारी मदत करतोय, बैलजोड्यांचं वाटप आहे 35,000 रुपये त्यासाठी देतोय, नांगरांचं वाटप आहे, बी बियाणांचं वाटप आहे, आत्महत्या थांबत नाहीत. खरं सांगू, त्या उस्मानाबादमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये 72 आत्महत्या आणि एक आत्महत्या तर एवढी भयानक. इथं आहेत विष्णूजी, पांचाळ नावाच्या शेतकऱ्यांनी 13 आत्महत्या केली. प्रवीण दादा फौजदार आणि 2 पोलीस आहेत तिथे गेले पंचनाम्यासाठी आणि फौजदार पाणावलेल्या डोळ्यातनं घरातनं बाहेर आला. पोलीस पाटलाला विचारला, अरे तुमचं रोजचं काम आहे, तुमचे डोळे कशापाई पाणावले? त्या पांचाळ नावाच्या शेतकऱ्यांनी 13 या गावी आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिलं होतं मुलाच्या आणि मुलीच्या नावाने. काय लिहिलं पत्रामध्ये? मी पत्राचा मजकूर नाही वाचणार, पण त्यातला शेवटचे वाक्य होते, मुलाला आणि मुलीचं नाव ठांगून माफ करा म्हणे, मी अर्धवट सोडून जातो, आईला सांभाळा. अरे तुम्ही कम्प्युटर तज्ज्ञ व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा,
कुठले व्यापारी व्हा पण शेतकरी होऊ नका. एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी जर असं आत्महत्या करण्यापूर्वी लिहून जात असेल तर चिंतेचा विषय आहे. पण ते लिहिलं म्हणून पाणावले नाही डोळे. खालच्या दोन वाक्य होते म्हणून फौजदाराच्या डोळ्यात पाणी आलं. ते वाक्य होते, अरे बाबानो हिंदू धर्मा पद्धतीनं अंत्यसंस्कार सरणावरती दहन करून करतात. लेकरांनो सरपण महाग आहे. माझा अंत्यसंस्कार लाकडावरती सरणावरती दहन अंत्यसंस्कार करू नका, माझं दफन करा, तुम्हाला पैसे नाही आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्याला जाळायला पैसे नसतात लेकराकडे, म्हणून ते शब्द लिहून बाप आत्महत्या करतो. इथल्या कलेक्टरचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की सरकार आर्थिक मदत करत आहे. पण निराश म्हणाला, खचलेल्या म्हणाला, नैराश्याच्या गर्ते सापडलेल्या शेतकऱ्याला एकच चरित्र सकारात्मक बनवू शकता, तुम्ही शिवचरित्र सांगणार का? साहेबाला म्हटलं मी तिकडंच मुक्कामाला येतो आणि प्रवीण दादा 7 दिवस मी त्या जिल्ह्यामध्ये मुक्कामी होतो. बायको माझी इथं आहे, तिला म्हटलं हॉस्पिटल आणि पेशंट तू सांभाळ. 7 दिवस मी शेतकऱ्यांच्या बरोबर रोज संवाद करत होतो आणि त्यांना शेवटी हे उदाहरण देत होतो, तुम्हाला ते उदाहरण देणार आहे. तुमच्या व्यवसायामध्ये जर कमी अधिक चढ उतार झाला तर माझी नम्र विनंती आहे खचून जाऊ नका. महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग कोणता? दिनांक 13 जून 1665 सर्वस्व गमावलंय महाराजांनी. नाईलाजाला पुरंदरचा तह करावा लागला. दॅट वॉज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. छत्रपती राजे उरले नाहीत, अप्रत्यक्ष मनसबदार झालेत. आणि विचार करा 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. 4 लाख होऊन महसुली उत्पन्नाचा मुलुक मोगलांना द्यावा लागला. एवढंच काय, हा जगातला पहिला राजा की ज्याने तुमच्या आमच्यासाठी हिंद विश्व राज्यासाठी 9 वर्ष वयाचा पोटचा गोळा शंभूबाळ दिलेर खानाकडे म्हणजे मोगलांकडे तारण ठेवला. हा जगातला एकमेव राजा आहे. आणि म्हणून 50,000 कर्ज झालं, जमीन तारण ठेवली म्हणून आत्महत्येचा विचार शेतकऱ्यांच्या मनात येत असता मी हा सवाल केला. अरे 5 एकर जमीन तारण ठेवली म्हणून आत्महत्येचा विचार येत असेल तर आपल्या राजानं 9 वर्षाचा शंभू बाळ पोटचा बाळ शत्रूच्या तंबूत छावणीत ठेवला, त्या राजाच्या मनात आत्महत्येचा विचार नाही आला. मला त्याही पेक्षा प्रवीण दादा तो प्रसंग आठवतो. आज इथे कोल्हापूरची गादी इथं मौजूद आहे. काय घडलं असेल? त्या काळातला नियम असा होता, हारलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडे 6 मैल निशस्त्र पायी जायचं. का? हारलेला राजा मनगटाने हरलाय पण तो मनाने हरला पाहिजे म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. विचार करा, त्या पुरंदरच्या छावणीत मिर्झाराजे जयसिंग हे प्रभू रामचंद्राचे वंशज होते. प्रभू रामचंद्राला 2 मुलं लव आणि कुश. त्या कुश पासून जी कुशवाह याड नावाची जी वंशावळी आज उत्तर प्रदेशात आहे ना, ते कछवा असा अपभ्रंश झालाय. त्या प्रभू रामचंद्राच्या वंशातील मिर्झाराजे जयसिंग आहेत. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांची छावणी आहे पुरंदरच्या पायथ्याशी आणि 6 मैल आपले राजे पायी जात असतील. तो तरफा नागरिकांची गर्दी झाली असेल, धाय बोकलून माय भगिनी रडत असतील. प्रसंगे आई भवानी या महालक्ष्मीला कोसत असतील. एवढं विलक्षण राजांवरती प्रेम, काय वंगाळ येळ आणली आमच्या राजावरती म्हणून देवदेवतांना सुद्धा कोसत असतील. दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली असेल, धाय मुकलून माय भगिनी रडत असतील आणि या दुतर्फा गर्दीतून महाराज निशस्त्र चालत असतील. केवढा राग आला असेल, द्वेषाने मुठी बळले असतील. पण निशस्त्र जायचा नियम कमरेला भवानी तलवार नाहीये.
कोणाएकेकाळी आपला राजा घोड्यावरती मिरवला, प्रासंगिक पालखीत बसला, पण तो राजा आज पायी चालत होता. केवढे विचार मनामध्ये असतील, विचारांचं काहूर असेल, महाराज अस्वस्थ असतील, पण डगमगले नाहीयेत. सर्वस्व गमावलेला राजाच कफल्लक झालाय. अशा अवस्थेत आत्महत्येचा विचार महाराजांच्या मनाला स्पर्श करून गेला नाही. सर्वस्व संपलं म्हणून आम्ही संपलो असाही विचार स्पर्श करून गेला नाही. त्याही बका प्रसंगामध्ये आणि वाईट प्रसंगामध्ये एक सकारात्मक विचार होता, आज मी गमावलाय, पुन्हा मिळविल, आय विल कॉन्कर इट. मला असं वाटतं की ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपण सर्वांनी घ्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा आदर्श आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा घेणं गरजेचं आहे हे शिवरत्न शेट्टे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असतानाच आपल्याबरोबरच्या तरुणांनी उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा पुढं आलं पाहिजे यासाठी सातत्याने थोडंसं कडू पण वास्तव बोलणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांना मी विनंती करतो, आपण या निमित्ताने आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय प्रवीणदादा गायकवाड. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, ज्या ज्या महापुरुषांनी या बहुजन समाजाचे हक्क आणि अधिकाराची लढाई लढली, प्रथम त्यांना वंदन करतो. आज साक्षात आपल्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि आधुनिक काळातले राजश्री शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांचं ओजस्वी म्हणा, प्रेरणादायी म्हणा, चैतन्य देणारं म्हणा, विचार करायला लावणारं म्हणा, असं अप्रतिम असं व्याख्यान या ठिकाणी झाले. ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर शिवरत्न शेटे साहेब, या ठिकाणी राहुलच्या आई आहेत, त्यांची पत्नी या आर एस पापळ उद्योगाच्या डायरेक्टर आहेत, त्यांची मुलगी ही ब्रँड ॲम्बेसिडर आहे. राहुल त्याबरोबर सहकारी म्हणून काम करणारे पप्पू शेट आमचे मित्र आहेत, त्यांचा मुलगा आहे. इथं नव्याने जो ओरा केक निर्माण झाला त्याचेही मार्गदर्शक आहेत आणि माझे सहकारी विश्वास काशीद आहेत. खरं तर या ठिकाणी लोकेशजी उर्फ अजयसिंह सावंत आहे, विशाल आहे, प्रमोद आहे आणि एक मुद्दामून या कार्यक्रमाला अतुल लोंढे पाटील आलेले आहेत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या कारणाने या कार्यक्रमाला राहुलवर प्रेम करणारे, या उद्योगावर प्रेम करणारे, लाडाच्या कुल्फीवर प्रेम करणारे सगळे लोक इथं आलेले आहेत. शिवरत्न शेटे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674 राज्याभिषेकाचा जो वर्णन केलं, एवढे तर शब्द सर माझ्याकडं अपुरेच आहेत. आपलं ओजस्वी भाषण ऐकत ऐकत आम्ही मोठे झालेलो आहेत. पण 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुक आपला. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला 3 एप्रिल 1680. शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये ते स्वप्न अपूर्ण राहिलं. 9 वर्ष संभाजीराजे लढले परंतु दिल्लीपर्यंत ते पोहोचू शकले नाही. ताराराणी रडल्या परंतु तेही स्वप्न अपूर्ण राहिलं. औरंगजेबानी शेवटी देह इथंच ठेवला परंतु स्वप्न अपूर्ण राहिलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार आणि प्रेरणा दिले होते, अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुक आपला, मराठ्यांनी एक दिवस पेशावर मध्ये अटके पार झेंडे जाऊन लावले आणि या देशावर जवळपास 100 पेक्षा जास्त वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. ते राज्य शिवशाही होती, ती मराठेशाही होती, ती कदापि ही पेशवाई नव्हती. कारण आपल्याकडे आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही
ही गेली 700-800 वर्षे त्याच शाया राहिल्या, मग शिवशाहीची पेशवाई झाली कशी? हा माझा एक प्रश्न या निमित्ताने सर तुम्हाला आहे. कारण राज्य ओळखलं जातं त्या राजाच्या नावाने आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीच्या विचाराने प्रेरणाने 110 वर्ष या भारतभूमीवर राज्य केलं, दिल्ली तख्तावर आपला राजा बसवला. पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा एक चित्र असत. महाराज सिंहासनावर बसलेले असतात आणि महाराजांना भेटायला आलेले मुघल असतील, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही याचे सरदार असतील, पण झुकलेले दाखवले जातात ते अँड्रिया ऑक्झिंडर. हे ब्रिटिश त्या काळातले ईस्ट इंडिया कंपनीचे लोक शिवाजी महाराजांच्या समोर झुकलेले दाखवतात. सगळीकडे तुम्ही बघितलं तर हेच तैल्य चित्र, हेच चित्र रंगवलं जातं. त्या काळात फोटोग्राफी नव्हती, त्यामुळे ते काल्पनिक चित्र आहे, परंतु ते कुठंतरी लिहिलेलं आहे. कुठंतरी लिहिलेलं असल्यामुळं त्या कल्पनेच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि ईस्ट इंडिया कंपनीचे लोक नजरानं घेऊन त्यांना वाकून झुकून मुजरा करतायत असं चित्र आपल्या प्रत्येकाच्या घरात दिसतं. मला सर प्रश्न असा पडला की त्या काळामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही यांच्यावर राज्य, या चारही शाहीवर राज्य करायचं ठरवलं असेल तर त्यावेळेस त्यांची मर्यादा होती पेशावरपर्यंत. आणि म्हणून अहद तंजावर, तहद पेशावर, अवघा मुलुक आपला. पण जर आज शिवाजी महाराज जन्माला आले तर त्यांच्या समोर स्पष्ट चित्र आहे. जे ब्रिटिश माझ्या पुढे झुकलेले आहेत, मला नजरानं घेऊन आलेले आहेत, माझ्या दरबारात नोकरासारखे उभे राहिलेले आहेत, त्यांनी मात्र जगावर राज्य केलं. आणि मी 21व्या शतकात जर जन्म घेतला तर मी अहद तंजावर, तहद पेशावरचा आग्रह धरणार नाही. मी आग्रह धरल अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुक आपला. तंजावर ते पेशावरच, ऑस्ट्रेलिया ते कॅनडा, याचा अर्थ दक्षिणेतलं शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि वरचा देश कॅनडा. याच कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि विचार हे आपल्याला कायम लक्षात ठेवले पाहिजे आणि त्याचा विस्तार केला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे युवराज छत्रपती संभाजीराजे ज्यांचे वंशज आहेत ते राजश्री शाहू महाराज, आम्ही चळवळीतल्या लोकांनी राजे नालायकपणाच केला. पहिली गोष्ट का, आम्ही सोयीचे शाहू महाराज, सोयीचे बाबासाहेब आंबेडकर, सोयीचे सयाजीराव गायकवाड, सोयीचे महात्मा फुले सांगितले. अहो शाहू महाराजांनी शाहू मिल स्थापन केली होती ना त्या काळामध्ये. कपड्याची सगळ्यात चांगली मोठी मिल ही कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी स्थापन केली होती. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये लोकांना पैसा लागल म्हणून क्रेडिट सोसायटी, सहकारी संस्था स्थापन केल्या होत्या. त्या काळामध्ये शेतकऱ्यांना पाणी लागल म्हणून राधानगरी धरण बांधलं होतं. त्या काळामध्ये बाजारपेठ असली म्हणून जयसिंगपूरमध्ये गुळाची आणि हळदीची बाजारपेठ निर्माण केली होती. कोल्हापूरमध्ये व्यवसाय वाढावा म्हणून राजारामपुरी वसवली होती. आम्ही का नाही सांगत राजे, आम्ही शाहू महाराजांच्या नावाने आर्थिक चळवळ मराठ्यांमध्ये का उभं करत नाहीये? आपण आपल्या सोयीचं राजकारण करतो, आपल्याला हवं ते करतो, आपल्याला जे पाहिजे तेच घेतो. म्हणून मी नेहमीच सांगायचो की छत्रपती शिवाजी महाराज आपण आपल्या सोयीप्रमाणे वापरलं. कधी दलितांच्या विरोधात वापरला, कधी मुसलमानांच्या विरोधात वापरला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात तसं होतं का? नागनाथ महाराला त्यांनी पाटील केलं होतं आणि त्यांचा दर्या सारंग असेल, त्यांचा पहिला सरसेनापती असेल हा मुसलमान होता. पण आपण धर्म आणि जातीच्या नावाखाली आमच्या महापुरुषांचा विचाराचा वापर केला, पण आता ते चालणार नाही. सयाजीराव गायकवाड असतील, त्या काळामध्ये सयाजीराव गायकवाडांनी बडोदा युनिव्हर्सिटी स्थापन केली, त्या काळामध्ये बडोदा बँक स्थापन केली, त्या काळामध्ये लायब्ररी, ग्रंथालयाची चळवळ उभी केली. आणि हे शाहू महाराज असतील, राजाराम महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, परदेशात जात असताना चांगले तज्ज्ञ लोक बरोबर घेऊन जायचे, शिकलेल्या शहाण्या लोकांना बरोबर घेऊन जायचे, परदेशाची ओळख करून द्यायचे. युरोप खंडामध्ये निर्माण झालेल्या उद्योग असेल, व्यवसाय असेल, तिथली प्रगती असेल त्याची ओळख करून द्यायची आणि आपापल्या राज्यामध्ये तशा प्रकारची प्रगती करायची. हे आर्थिक धोरण, ही आर्थिक चळवळ शाहू महाराजांनी, सयाजीराव गायकवाडांनी केली होती, हे आम्ही का सांगत नाही? का सांगत नाही आम्ही? आज राहुलच्या निमित्ताने
राहुलने जो ब्रँड निर्माण केलेला आहे, राहुल तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच. जर गरवारे कॉलेजच्या बाहेर तू तुझी पत्नी एक स्टॉल लावून आईस्क्रीम विकत असतील, एक कुल्फी विकत असल आणि आज तुझ्या 300 शाखा झाल्या असतील, तू तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आम्ही काय, आम्ही संभाजी ब्रिगेडच्या शाखा फक्त बोर्ड लावण्यापुरतंच छापल्या, कधी मराठा महासंघाचे पुढचे कार्यक्रम आमच्याकडे कधीच नव्हते राहुल. नेमका प्रॉब्लेम काय आहे की हा विचार त्याला सुद्धा शिवाजी महाराजांकडून मिळाला नव्हता. मग तर कधी प्रमोद मांडे सरांच्या माध्यमातून असेल, कधी शिवरत्न शेटे साहेबांच्या माध्यमातून असेल, नाहीतर साक्षात शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजेंच्या माध्यमातून असेल. पण तुला सुद्धा तो शिवाजी महाराजांकडून मिळाला हे जास्त महत्वाचं आहे. आणि आज तू शाखेचा विस्तार करतो म्हणजे काय, हे आत्ताच्या काळातले नवीन किल्ले आहेत. शिवाजी महाराजांचा तू किल्ला दत्तक घ्यायचं म्हटलं हे मोठीच गोष्ट आहे. असे उद्योगपती निर्माणच झाले पाहिजे, पण किल्ले 379 आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा. 379 किल्ले शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये घेतले होते आणि प्रत्येक एक उद्योगपतींनी जर एक किल्ला दत्तक घेतला तर 379 किल्ले सुद्धा फार काळ लागणार नाहीये. परंतु राहुल तुझं एक कौतुक करायला पाहिजे की तू नुसता लाडाच्या कुल्फीवर थांबला नाही. मला तुझं कौतुक याच्यासाठी करावं असं वाटतं की नेहमी एक खंत राहायची. मी उस्मानाबादला गेलो, सोलापूरला गेलो की भाषणामध्ये नेहमी म्हणायचो की साऊथ इंडियन डिशेस म्हणजे काय, इडली असेल, इडली सांबर असेल, उत्तप्पा असेल, डोसा असेल, म्हणजे दक्षिणेतल्या केरळच्या शेवटच्या टोकापासून काश्मीरपर्यंत आणि जगामध्ये कुठंही गेलं तर साऊथ इंडियन डिशेस मिळतात. अगदी संभाजीराजांबरोबर कधीतरी आमच्यासारख्या सामान्य माणसांना त्यांच्यावर फिरायची संधी मिळते कॅनॉट प्लेसला, आणि कॅनॉट प्लेसला गेल्यानंतर सुद्धा साऊथ इंडियन डिश मिळते. काय रे लोकेश, काय नाव आहे त्याचं, सारवन भवन. बघा बरोबर आहे, आता काय आमचं थोडंसं मराठी कच्चं आहे. सर्वाना भवन, सर्वाना भवन अमेरिकेमध्ये आहे, सर्वाना भवन जपानमध्ये आहे, सर्वाना भवन लंडनमध्ये आहे, जवळपास सिंगापूरपर्यंत जगातल्या काही 40-50 देशामध्ये सर्वाना भवन आहे, ते साऊथ इंडियन डिशेस विकत. जगातले मी साहेब फक्त 63 देश फिरलोय, 200 वेळा परदेशात जाऊन आलेलोय. जगातलं सगळ्यात हॉट डेस्टिनेशन म्हणजे जिथं हॉलिवूड बॉलिवूडचे सगळे कलाकार असतात त्या ठिकाणी पण मी जाऊन आलो. पण तिथं गेल्यानंतर त्या बेटावर मला आश्चर्य वाटलं की तिथं सुद्धा दिल्ली दरबार नावाचं हॉटेल आहे, तंदूर नावाचं हॉटेल आहे. जगातल्या 63 देशामध्ये मी पंजाबी फूड पाहिलं. मला नेहमी वाईट वाटतं की पंजाबी लोकांची रोटी असेल नाही तर पराठा असेल हे खूप सुंदर आहे, मग त्यांचं पनीर असेल नाही तर दाल तडका असेल, पण त्यांनी स्वतःचं खाद्य एक व्यापार व्यवसाय म्हणून केलं आणि जगभर पोहोचवलं. जगामध्ये साऊथ इंडियन डिशेस आणि पंजाबी डिशेस इंडियन फूड म्हणून विकलं जात. पण आमच्या मराठी संस्कृतीचं खाद्य संस्कृती काय वाईट आहे. तुम्ही जळगावमध्ये गेला तर जळगावमध्ये काय फेमस आहे माहिती तुम्हाला, काय फेमस आहे, पुरी आणि वांग्याचं भरीत अत्यंत फेमस आहे. त्याच्या खाली आला खेडमध्ये, नाशिकमध्ये, मंचरमध्ये अगदी मटणाच्या तोडीचं असतं. काय असतं ते, मासवडी. मासवडी जर खाल्ली ना तुम्हाला सांगतो की मटणाची सुद्धा चव लागते, इतकं सुंदर आहे. आणि आता ज्यांच्या राज्यातनं आपण आलोत ते कोल्हापूर, आता सगळे पुरस्कार कोल्हापूरकरांनी नेलेत, त्या कोल्हापूरचा पांढरा रस्सा आणि लाल रस्साचा तर काय बातच वेगळी. पांढरा रस्सा लाल रस्सा म्हणजे कोल्हापुरी चव. कोल्हापूरचे लोक तर काय मला वाटतं आठवड्यातनं 5 दिवस तर खातातच खातात, त्यांची काही शंका घ्यायचं काही कारणच नाही. पण सोलापूर आणि उस्मानाबाद सारख्या ठिकाणी सुद्धा दही दफाटा थालपिटलं किंवा आत्ताच तू सांगितलं ते शेंगदाण्याची पोळी आणि गुळपोळी म्हणजे आणि दुसरी खवा पोळी. राहुल मी परवा दिवशी सोलापूरला गेलो होतो आणि निसर्ग हॉटेलमध्ये हे सगळं खाल्लं होतं बरं का. म्हणजे काय असेल ते असेल मला माहीत नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपलं एकमेकाच्या मनातलं प्रेम एकमेकाला व्यक्त होत असतं आणि ते दही दपाटा खाल्ला होता, थोडीशी गुळपोळी पण खाल्ली होती आणि थोडी खवापोळी पण खाल्ली होती. मला माहीत नाही आहे की तू संकल्प केलाय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सोलापूर आणि उस्मानाबादचं खाद्य तू पोहोचवणार आहे. आणि ते पंजाबी पराठा
आणि त्यांच्यापेक्षा चांगलं दर्जाचं तू घेणार आहेस हे मला त्याचं कौतुक वाटतं. आता शुगरचं बोलला तर राहुल मला पण प्रचंड टेन्शननी शुगर झालेली. आजकाल जवळपास तुम्ही जर चेक केली तर बऱ्याच लोकांना शुगरचा त्रास आहे. आता आपली खाद्य संस्कृती बदललेली आहे. पूर्वी आपल्याकडे जे नव्हतं ते आपण आता खायला लागलेलो आहे. खूप टेस्टी खातो, खूप चांगलं चवदार खातो, पण काय काय होईना माझी काळजी घेऊन तो ओरा केक काढला. आता मी तसा केकचा फार शौकीन आहे. आता ओरा केक खायची संधी मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण आत्ताच नुकतीच डिटेक्ट झालेली आहे शुगर आणि आता खायला. सर राजेंनी मला एकदा भेटले पहिल्यांदा विचारलं कमी झाली का शुगर, कसं आहे शुगरबद्दल, बरं आहे का, म्हणले मला पण चेक करायला पाहिजे आता, कारण त्यांच्या देशाचा ताण आहे, मला महाराष्ट्राचा आहे. प्रश्न असा आहे की जर धंदा करायचा असेल तर धंदा त्याचे नियम आहेत. आर एस पापड ग्रुपचा आपल्याला विस्तार जगभर करायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमाचा पहिला अंश आहे ते म्हणजे क्वालिटी. पहिलं पप्पू शेठ, तुम्ही ती क्वालिटी दिलेली आहे, ती टेस्ट दिलेली आहे, जिभेवर रेंगाळणारी टेस्ट आहे. पप्पू शेठ हे आधारस्तंभ आहेत आपल्या सगळ्यांचे. ते राजस्थानचे आहेत आणि ते DYSP होते एकेकाळी आणि आता ते आईस्क्रीम उद्योगामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांचा मुलगा आहे, त्यांचे बंधू पण या ठिकाणी आलेत पप्पू शेठ. तर क्वालिटी, आता क्वालिटी चांगली असेल तर पुण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आईस्क्रीम फेमस होत्या पहिली. गुजर मस्तानी होती, कोंडळकरची सुजाता मस्तानी होती, कावऱ्यांची आईस्क्रीम, हे सगळे मराठेच बरं का, सगळे दुधाचे व्यवसाय, दुधाच्या व्यवसायातनं आईस्क्रीममध्ये. आमच्या घरी लहानपणी राहुल तू कुल्फीची आठवण करून दिली, माझी आजी आठवते ते गोल फिरवत बसायचे, बर्फ टाकायचे आणि ते फिरून फिरून म्हणजे आटवलेलं दूध, आटवलेलं म्हणजे प्रक्रिया 1.5-2 तासाची चालायची, मग मिळायची ती आईस्क्रीम, म्हणजेच त्या काळामधली कुल्फी. परंतु राहुल क्वालिटी क्वालिटी बरोबर क्वांटिटीमध्ये हे लोक कमी पडले. तेवढंच पुण्याचं वैशिष्ट्य काय होतं, आमची कुठंही शाखा नाही. आणि राहुलचं वैशिष्ट्य आहे की आमची कुठं शाखा नाही ते सांगा. तर हा जो बदल आहे आधुनिक जगामध्ये 90 आणि 91 नंतर जागतिकीकरण स्वीकारलं आणि जागतिकीकरणाने परदेशातला माल भारतात यायला लागला, तर भारतातला माल परदेशात जायलाच पाहिजे, कारण गिव्ह अँड टेक असलं पाहिजे, समतोल साधला पाहिजे. सुजाता मस्तानीने अलीकडच्या काळामध्ये काही शाखा काढलेल्या दिसतात पुण्यामध्ये, कावरे कोल्ड्रिंकनी फॅक्टरी काढलेली दिसते, परंतु काळ खूप गेलेला आहे. 30-30, 40-40, 50-50 वर्ष एकाच शाखेवर यांनी अर्थकरण केलं, पण राहुल तू 4 वर्षामध्ये 300 शाखा काढल्या. क्वालिटी क्वांटिटी, आज 50,000 तू कुल्फी दिवसाला बनवतो हे ऐकलं तरी आश्चर्य वाटतं. आणि नुसतंच तू थांबला नाही, तू ब्रँडिंग करायला लागलेला आहेस कुल्फीची ब्रँडिंग. आपली छोटीशी मुलगी त्याची ब्रँड अँबेसिडर होती, त्याच्यासाठी कॅथरीना केफ लागत नाही. अर्थात कॅथरीना केफ आली तर वेगळाच प्रभाव असतो, लक्षात ठेव. आलिया भट लागत नाही, मराठीतली एखादी हिरोईन आता तू आणली असती तर अजून जरा जास्त गर्दी झाली असती, परंतु तरीही तू भविष्यामध्ये आपली मुलगी ही ब्रँड अँबेसिडर केली. आणि तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, तुझी आम्हाला मानचिन्ह दिलं, आत्ता स्मृतिचिन्ह दिलं, ते तुझ्या मुलीच्या हातामध्ये कुल्फी असलेलं हे आम्हाला कायम स्मरण राहील की आपली मुलगी असेल, आपली बायको असेल आणि आपली आई असेल याच्यावर विश्वास ठेवून बिझनेस करणाऱ्या माणसाला कुणीही संपू शकत नाही. लक्षात नफा तोटा सर होतच राहणार आहे, तेजी मंदी येणारच आहे, संकटामध्ये संधी असती आणि ती संधी राहुल घेतच राहणार आहे, माझ्या मनात बिलकुल शंका नाहीये, कारण तुझ्या मागं आई आहे, तुझ्या मागं बायको आहे आणि तुझं भविष्य मुलगी आहे. म्हणून क्वालिटी क्वांटिटी आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंग, मार्केटिंग सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे राहुलनी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतो, मला अजून एक राहुल सारखा माणूस माहिती आहे, त्याचं नाव हनुमंत गायकवाड आहे, BVG भारत विकास ग्रुपचे हनुमंत गायकवाड. तुम्हाला कुठेही भेटू द्या, एअरपोर्टवर भेटू द्या, रेल्वे स्टेशनवर भेटू द्या, कार्यक्रमामध्ये भेटू द्या किंवा चहा कॉफीला भेटा, ते स्वतःचा लगेच लॅपटॉप काढतात नाहीतर आयपॅड काढतात आणि स्वतःचं मार्केटिंग सुरू करून टाकतात. ते विचार करत नाही हा आपल्या प्रभावाखाली येईल ना येईल, येईल ना येईल, माझा नेहमीचाच अनुभव आहे. ते कुठेही मी सहज संभाजीराजेंना भेटायला दिल्लीला गेलो होतो, राजेंची भेट झाली, येता येता सहज एअरपोर्टवर आलो तर समोर आमचे हनुमान गायकवाड,
त्यांनी लगेच हुशारीने त्यांची जागा बदलून घेतली. माझ्या शेजारी आले दोन गायकवाड एकत्र, दोन तास कसे गेले कळलेच नाही. त्यांनी त्यांची फुल मार्केटिंग केली आणि मी आपलं ते ऐकत बसलो. मला कौतुक वाटतं राहुल, ती कला तू सुद्धा घेतलेली आणि हनुमान गायकवाड आता राहुलचे सुद्धा जवळचे मित्र झालेले आहेत. राहुलची कुल्फी सायराट पिक्चरच्या नागराज मंजुळेंनी स्वतः येऊन कोल्हापूरमध्ये शोधली आणि त्याच्याकडे जाऊन खाल्ली. सयाजी राजे हॉटेलमध्ये उतरले असताना सयाजी शिंदेनी आठवण काढली, राहुलनी तत्काळ त्यांना पोचवली. म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त ब्रँडेड कॉफी जर ब्रँडेड कुल्फी जर कुठली असेल तर ती राहुलची कुल्फी आहे. म्हणून मार्केटिंग फार महत्त्वाचं आहे आणि मार्केटिंग कसं करावं ते राहुलकडून शिकावं. राहुलनी लगेच फेसबुक पोस्ट टाकलीच पाहिजे. आज सैराटचे डायरेक्टर नागराज मंजुळेंनी आमच्या कुल्फीची चव चाखली, जिभेवर रेंगळणारी चव. सयाजी शिंदेनी चव चाखली, राजेंद्र पवार बारामती ॲग्रोचे त्यांनी चव चाखली आणि शेवटी ती चव चाखल्यामुळं आम्ही भीमतडीमध्ये सगळ्यात जास्त व्यवसाय केला 7.5 लाखाचा. काय बरोबर आहे का नाही राहुल? म्हणून क्वालिटी होती, क्वांटिटी पण होती, ब्रँडिंग पण केलं होतं आणि म्हणून मार्केटिंग पण झालं. आता फ्रँचायझीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. आणि राहुल तुझं कौतुक याच्यासाठी केलं पाहिजे की युवराज छत्रपती संभाजी राजेंच्या हस्ते, डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते आज तू तुझ्या टीमचं कौतुक केलं. लक्षात ठेव, तू हे सगळं करू शकतोस, क्वालिटी, क्वांटिटी, ब्रँडिंग, मार्केटिंग, फ्रँचायझी, पण पप्पू शेट आणि त्यांच्या टीम शिवाय हे कदापि शक्य नाही. कारण तू तुझ्या टीमला जपलेलं आहे. पप्पू शेटनी लॉकडाऊन मध्ये तुझ्या टीमला जपलेलं आहे आणि ही टीम ही खरी तुझी ताकद आहे. लक्षात ठेव, हे प्रोटीन आहे तुझं. आणि म्हणून एखादा धंदा व्यवसाय उभा करायचा असेल तर मराठी माणसाने पहिल्यांदा शिकलं पाहिजे की शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. संभाजीराजेंनी एका ब्रँडचं उद्घाटन केलं होतं, स्पेनका वॉटर. इथं आम्ही जे आता मगासपासून पाणी पितोय हे स्पेनका वॉटर आहे, ते सुहास आदमानेचं. त्याचं वय सुद्धा राहुल सारखंच, त्याचं शिक्षण सुद्धा जवळपास राहुल सारखंच. आता इथं अतुल लोंढे आलाय. अतुल जरा स्टेजवर येतो का? अतुल लोंढे पाटील हे टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि स्पोर्ट्स मधले जे काही गोष्टी आहेत त्याची ते निर्मिती करतात. मला आश्चर्य वाटलं, मी सोलापूरला परवा दिवशी माझं अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलुका आपला याच्यावर व्याख्यान होतं, एमईए संघटनेने ठेवलं होतं. अतुलचा खूप आग्रह झाला म्हणून रात्री 11:30 वाजता अतुलची फॅक्टरी बघायला गेलो. 20,000 स्क्वेअर फूटची फॅक्टरी. अतुल जरा इकडे पुढे. हा अतुल हा अत्यंत सामान्य कुटुंबातला मुलगा, शिलाई मशीन भाड्याने घेऊन व्यवसायाची सुरुवात केली. आज 20,000 स्क्वेअर फूटपेक्षा मोठं त्याचं वर्कशॉप आहे. वर्कशॉप याच्यासाठी म्हणतो कारण तिथं काम चालतं, त्याची फॅक्टरी आहे. अतुलचं मला कौतुक वाटतं कारण लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त त्याचे टी शर्ट आणि त्याच्या ट्रॅक पॅन्ट लोकांनी राजे वापरल्या. आपले SSPMS संस्थेचे राजे प्रमुख आहेत. मी एक दिवसासाठी त्यांच्या संस्थेचा सभासद होतो, फक्त एक दिवसासाठी. 20 सप्टेंबर 2018 साठी मी त्यांच्या संस्थेचा सभासद होतो. त्या संस्थेचा मी माजी विद्यार्थी आहे. त्यांना येणारे स्पोर्ट्सचे कपडे सुद्धा राजे हा बनवतो. हनुमान गायकवाड त्याची जी काय 80,000 लोकांची टीम आहे त्याचे कपडे सुद्धा हाच बनवतो. म्हणजे मी तुम्हाला जर सांगत बसलो ब्रँड बद्दल, पण हा लपलेला ब्रँड होता, हा कुठंतरी आपल्याला लोकांमध्ये आणलं पाहिजे. आणि शिक्षण जर त्याचं म्हटलं तर डिप्लोमा अपूर्ण. वडिलांनी सांगितलं याचं काय भविष्य नाही. मला वाटतं तू जरा इथं कुठंतरी ऍडजस्ट करून बस. राहुलच्या शेजारी काय आपल्याला तिथंच बसायचं? ते शेजारी विश्वास काशीत बसलाय, तो ब्रँडिंगचा मास्टर आहे. तुझीही ओळख झाली पाहिजे. बसा बसा बसा. सुहासचा ब्रँड ज्या वेळेस राजेंनी लॉन्च केला त्याच्यानंतर तो ब्रँड आज देशातल्या 22 5-स्टार हॉटेलमध्ये आहे. त्याच्याही शिक्षणाची तीच बोंब.
म्हणजे शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काय संबंध असतो असं मला वाटत नाही. कारण शिकल्यानंतर साहेब डॉक्टर साहेब प्रॉब्लेम असा होतो की तो नोकरी शोधत फिरतो आणि नोकरी शोधत बसल्यामुळे तो नोकरीत समाधानी राहतो आणि आमच्यासारखे अर्धशिक्षित लोक जे आहेत ते उद्योगाकडे जातात कारण आम्हाला कोणी नोकरी देत नाही. आम्ही नोकरी नाही देत म्हणून उद्योग काढतो आणि उद्योग काढल्यानंतर शिकलेले शहाणे आम्ही आमच्याकडे कामाला ठेवतो आणि मग आम्ही चर्चा करतो ती क्वालिटी क्वांटिटी ब्रँडिंग मार्केटिंग फ्रँचायसी हे सगळं करण्यासाठी आम्ही शहाणे लोक घेतो ना. मग आता हे सगळं चांगलंच आहे. पंजाबी फूड साऊथ फूडला आता आपण आपलं मार्केटिंग करायचं ठरवलेलंच आहे. सांगण्यासारखं खूप आहे. आज राहुलचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पण मला एक छानशी गोष्ट सांगायची. या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की मी पंजाबमध्ये गेलो होतो हरियाणामध्ये गेलो होतो 14 जानेवारीला तिथं एक कार्यक्रम असतो पानिपतच्या युद्धानिमित्त आणि तसंच मग पुढं पंजाब आणि हरियाणामध्ये फिरलो. फिरत असताना मी पंजाबी आणि जाट लोकांना विचारायचो की पंजाबची हरियाणाची राजधानी काय. सर काही लोक सांगायचे की पंजाबची राजधानी टोरंटो आहे आणि काही सांगायचे की सिडनी आहे. मला आश्चर्य वाटलं की बाबा नेमकी राजधानी काय. तर त्याची राजधानी चंदीगड आहे हरियाणा आणि पंजाबची एकच राजधानी आहे दोन्ही मिळून. पण तो ते टोरंटो आणि सिडनी का म्हणतात कारण पंजाबी आणि जाट लोकांची संख्या ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. केरळमध्ये दक्षिणेत गेलो केरळमध्ये फिरत होतो फिरता फिरता सहज विचारायचो केरळची राजधानी काय. कुणाला माहिती का केरळची राजधानी काय. पण केरळमधले लोक केरळची राजधानी दुबई सांगतात कारण केरळचे लोक आखाती देशामध्ये फक्त 45 लाख लोक आहेत आणि आखाती देशामध्ये हे 45 लाख लोक केरळमध्ये जे पैसे पाठवतात नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून ती रक्कम आहे फक्त 11,25,000 कोटी. महाराष्ट्राचं बजेट 4.5 लाख कोटी महाराष्ट्र सरकारचं. केरळचे लोक परदेशात उद्योग व्यवसाय नोकरी निमित्त पैसे पाठवतात. या देशातले येणाऱ्यांची संख्या मला माहिती आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. पण एक उदाहरण फक्त सांगतो की गुजरातमध्ये एक शहर आहे. शहर नाहीये कारण ते शहर मोठं असत गाव आहे. लोकेश काय नाव येते गावाचं काय नाव. धर्मपुरी कच्छ जिल्ह्यामध्ये. मी विचारतो कारण त्याचं लक्ष आहे का नाही. कारण काय होतं की काय आपले लोकांना प्रश्न विचारत राहिले संवाद केलं म्हणजे ते आपण त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे का नाही ते बघायचं असते. दिस इज टेस्टिंग फॉर्म्युला. तर त्या गावातले फक्त 1900 लोक परदेशात आहे. किती 1900. त्या गावामध्ये 7,000 लोकसंख्या आहे. 17 राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि त्या प्रत्येक बँकेमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत आणि देशातली NRI चे डिपॉझिट असलेलं ते सगळ्यात पहिलं गाव आहे. 1 नंबरचं गाव आहे. आणि हे लोक परदेशामध्ये इंग्लंड असेल अमेरिका असेल कॅनडा असेल आफ्रिकन कंट्रीज असतील ह्या 1900 लोकांनी तिथं स्थायिक झालेत उद्योग व्यवसाय नोकरी निमित्त आणि आपल्या उत्पन्नातला काही पैसा ते गावात पाठवतात. त्या पैशामध्ये तिथली शाळा चालती तिथलं हॉस्पिटल चालतं तिथलं वॉटर पार्क चालतं. तुमच्या तिकडे आहे ना सयाजीराजे. संभाजीराजेंचे नातेवाईक येते सयाजीराजेवाले. पण म्हणजे माहिती असावं ना. आता ते सयाजीराजे पार्क सारखं त्या गावाचं पार्क आहे. या गावाचं अर्थकरण इतकं मोठं आहे की देशात ते नंबर 1 गाव आहे. अशी गावं गुजरातमध्ये राजस्थानमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. मला सांगायचं एवढंच आहे की आता मुंबई पुण्यामध्ये उद्योगधंद्याची कल्पना करू नका. कारण आज जर शिवाजी महाराज जन्माला आले तर ते अध तंजावर तहत पेशावर अवघा मुलुक आपला म्हणतील. तर लाडाची कुल्फी कुठं खायला जायचे आपल्याला. कॅनडाला ऑस्ट्रेलियाला. पण सगळ्यात पहिलं आपलं लक्ष काय आहे दुबई. ज्या बुर्ज खलिफाला जगातली सगळ्यात उंच इमारत मानली जाते
विशाल आणि प्रमोद इथं साक्षीदार आहेत. आम्ही दुबईला गेलो होतो आणि लोकेश आत्तापर्यंत आम्ही 20 वेळा दुबईला गेलेलो आहे. आम्ही डॉक्टर शिवरत्न सर राहुलला पहिला कोट आम्ही दुबईमध्ये घेतला. कारण काय आहे की कोट घातल्याशिवाय उद्योगपती वाटतच नाही हो. एक आता त्यांचं नाव घेत नाही मी, त्यांचा किस्सा आहे, कारण आता ते जरा वेगळ्या कारणाने घेता येत नाही नाव. ते टेलिफोन साफ करायचा बिझनेस करायचे आणि ते टेलिफोन साफ केला की ते काय करायचे, एक अत्तराचा बोळा त्याच्यामध्ये ठेवायचे म्हणजे फोन करताना त्याचा चांगला आवाज घ्यायचा. आणि मग असे ते हॉटेलमध्ये घरगुती वगैरे काम करायचे. त्यांना ब्लू डायमंडचं पुण्यातलं किर्लोस्करांनी काम दिलं. ब्लू डायमंडचं काम मिळाल्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये काम करायची इच्छा व्यक्त केली. तर किर्लोस्करांनी शिफारस केली, ते ताज हॉटेलमध्ये गेले. पण ताज हॉटेलच्या दरबानमय, दरबान म्हणजे दारात जो असतो, त्यांनीच त्यांना आत प्रवेश दिला नाही. कारण पायात चप्पल आणि पॅन्ट शर्ट बूट शर्ट साधा होता, प्रवेश मिळाला नाही. आता प्रवेश मिळाला नाही त्याचं कारण काय होतं, तर त्यांनी जो पेहरावा केला होता फर्स्ट इम्प्रेशन, त्या फर्स्ट इम्प्रेशनमुळे त्यांना ताज हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला नाही. ते परत आले. काही दिवसांनी किर्लोस्करांची भेट झाली. किर्लोस्करांना त्यांनी तक्रार केली की मी एवढं तुमच्या सांगण्याहून धडपड करत कसं बिसं पैसे जमून मुंबईला पोहोचलो, ताज हॉटेलमध्ये पोहोचलो, पण दरबांनी तर मला आतच सोडलं नाही. तर किर्लोस्कर म्हटले की तू असाच गेला होता का? ते म्हणले हो असंच गेलो होतो, पायात स्लीपर आणि बूट शर्ट शर्ट घालून साधा. ते म्हणले अरे तुला कसा प्रवेश मिळेल ताजमध्ये? त्यांनी त्यावेळेस 500 रुपये त्यांना त्या काळामध्ये 30-40 वर्षापूर्वी काढून दिले आणि सांगितलं सूट बूट टाय आणि तू तिथं जा. सूट बूट कोट आणि टाय घालून तिकडं ज्यावेळेस तू जाशील त्यावेळेस तुला कुणी अडवणार नाही. त्यांचा अनुभव तसाच होता. ते सूट बूट मध्ये गेले, त्यांना दरबांनी अडवलं नाही, ते मॅनेजर पर्यंत पोहोचले आणि त्यांना ताज हॉटेलचं काम मिळालं. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तर इम्प्रेशन पडलं पाहिजे. आपण कोट टाय घालायला शिकलं पाहिजे. हे काय ब्रिटिशांनी आपल्याला दिलं म्हणून नाहीये. आपले वाडवडील त्या काळामध्ये धोतर घालायचे म्हणून आज आपण धोतर घालतो का? नंतर पायजामा घालायला, आपण पायजामा घालायला लागलो का? नंतर हे तुम्ही जीन पॅन्ट घालायला लागला. तर काळाबरोबर वेळेबरोबर परिस्थिती बरोबर बदललं पाहिजे. आपण आपल्याला प्रेझेंटेबल केलं पाहिजे, तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. नवीनच BMW गाडी घेतली होती. BMW गाडी घेतल्यानंतर एक्सप्रेस रोडला गाडी चालवायसाठी गेलो. गेल्यानंतर डिझेल भरायला त्या एक्सप्रेस रोडच्या पेट्रोल पंपावर गाडी घातली. गाडी अत्यंत नवीन सुंदर होती, सगळ्यांना बघू वाटत होती, ब्लॅक कलरची होती म्हणून लोक माझ्याजवळ यायचे. मी माझा संभाजी ब्रिगेडचा ड्रेस घातलेला, ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट, मला म्हणायचे ड्रायव्हर साहेब गाडी ॲव्हरेज किती देती. आता एक्सप्रेस रोडला गाडी बिडी चालवली, परत आलो. अतुल तुझ्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मर्सिडीज असेल, BMW असेल, पजेरो असेल, आपल्याकडे जेवढ्या गाड्या आहेत त्या कुठल्याही गाडीत ज्यावेळेस मी गाडी चालवायला बसलो त्यावेळेस ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आणि त्या रंगीबिरंगी स्लीपर घातल्या, लोक म्हणायचे साहेब गाडी किती ॲव्हरेज देते. जितके साधे राहताल तितके तुम्ही ओळखले जाता मालक म्हणून, कारण दॅट इज कॅज्युअल. पण तिथपर्यंत सुद्धा जायला पाहिजे. परवा दिवशी एक व्हिडिओ फिरला टाटांचा, कप केकचं त्यांचं ते वाढदिवसाचा, 84 वाढदिवसाचा. तर सिम्प्लिसिटी इज द कॉस्टलिएस्ट थिंग, लक्षात ठेवा. साधं राहणं, तुम्ही अंगावर किती सोनं घातलं याच्यापेक्षा तुमचं मन सोन्यासारखं असलं पाहिजे, तुमचं मन दिलदार असलं पाहिजे. राहुलनी कदाचित लाडाची कुल्फी स्वतःसाठी मर्यादित ठेवली असती, त्याचं एकट्याचं अर्थकरण झालं असतं. पण राहुलनी अर्थकरणाची चळवळ करायची ठरवलं आणि म्हणून आज राहुल पापळचा लाडाची कुल्फीच्या ब्रँडचं आपण या ठिकाणी कौतुक करतो. आणि कौतुक केलंच पाहिजे, कारण कोल्हापूरमध्ये एक कोटीचा धंदा म्हणजे काय, साधी गोष्ट आहे का? अहो कोल्हापूरचं वैशिष्ट्य असं होतं की कोल्हापूरमध्ये उभी म्हैस करून तुमच्या समोर दूध काढून द्यायचं, पाण्याचा मिलाप नाही. म्हणजे कोल्हापूरचं वैशिष्ट्यच असं की तिथं मिलावट नाहीये. आणि कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे सोळुंकी नावाचा ब्रँड फेमस आहे, जवळपास 20-21 शाखा आहेत. तिथं अजून एक शाखा आहे फेमस कलेक्टर कचेरीच्या समोर, सांगा बरं नाव काय त्याचं? हा नाही 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 नाही, साळुंके दुसरी एक फेमस कुल्फी आहे तिथं, आपला आईस्क्रीम आहे काय रे, राजमंदिर. कोल्हापूरच्या लोकांना माहिती आहे राजमंदिर सारखा ब्रँड आहे तिथं, सोळुंकीचा ब्रँड आहे. अजून एक ब्रँड आहे संभाजीराजेंना मानणारा कार्यकर्ता आहे गवळी नावाचा, ऋषिकेश काय नाव आहे, इम्पिरियल.
म्हणजे इम्पिरियल सारखं आईस्क्रीम आहे तिथं, राजमंदिर सारखं आईस्क्रीम आहे, सोळुंके सारखं आहे, आणि तिथं राहुल ज्या वेळेस तुझी आईस्क्रीम एक कोटीचा धंदा करती, तुझं सगळ्यांनी सॅल्यूटच केलं पाहिजे, कारण जी आईस्क्रीमची नगरी आहे। आईस्क्रीम कुठं खावं तर कोल्हापूरमध्ये, कारण असं म्हटलं जातं की 50 फुटावर आईस्क्रीमचं दुकान असलेलं कोल्हापूर या ठिकाणी, आणि तिथं लाडाची कुल्फी विकली गेली म्हणजे ती जगात विकली जाणार आहे, लक्षात ठेव। आणि बोलण्यासारखं खरं तर खूप आहे राहुल, संभाजीराजेंना आपल्याला ऐकायचं आहे, पण आपण आपल्या महापुरुषांचा विचार हा आर्थिक चळवळीचा सुद्धा होता, जे काय आपल्याला आजपर्यंत करता आलं सामाजिक चळवळीतनं, आक्रमक असेल, व्यावहारिक असेल, लेखन असेल, आम्ही केलेलं आहे, परंतु आता मात्र थांबता येणार नाही। आमचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आहे। अतुल तुला या ठिकाणी बोलवायचं कारणच हे होतं की सुहास असेल, तुम्ही आमचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत, आमच्या विचाराचे, आमच्या आर्थिक चळवळीचे तुम्ही राहुल असेल, अतुल असेल, सुहास असेल, हे आमचे ब्रँड ॲम्बेसिडर आहे, कारण तुमचं शिक्षण नसताना सुद्धा तुम्ही एका विचाराने, एका प्रेरणेने, एका हार्डशिपने, जसं आपल्याला सरांनी सांगितलं, शिवरत्न सरांनी, की हार्डशिप केलं पाहिजे, तुम्ही ते करताय, तुमची उदाहरणं घेऊनच मी महाराष्ट्रात फिरतो आहे। अतुल, राहुल, आय एम प्राऊड ऑफ यू, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं। या ठिकाणी बोलत असताना शेवटचं एवढं वाक्य मात्र तुमच्या मनावर बिंबवतो की अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुक आपला, छत्रपती शिवाजी महाराज आज जन्माला आले, तर अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुक आपला, जय जिजाऊ जय शिवराय। फक्त 63 देश, फक्त 200 प्रदेशवाऱ्या, फक्त 20 वेळा दुबई, अशा सर्वसामान्य अनुभव असलेल्या व्यक्तीचा अनुभव आपण ऐकला। राहुलजींना त्यांनी 2 पद्धतीचे कोड घातले, दुबईला अंगावर एक कोड दिला आणि कोल्हापूरच्या माध्यमातून खिशामध्ये पण एक कोड दिलेत। ह्या दोन्ही कोटांबद्दल मी प्रवीण दादांचा मनापासून धन्यवाद मानतो। यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपतींना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। युवराज संभाजीराजे छत्रपती, आरएस पापळ ग्रुप, लाडाची कुल्फी यांच्या आज वार्षिक समारोह व नवीन उत्पादकांच्या समारोह प्रसंगी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते आमचे मित्र, सहकारी चळवळीतले आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की चळवळीच्या बरोबर नवीन युवक आपल्या स्वतःच्या पायावर कसा उभा राहू शकतो आणि परखटपणाने आपलं ज्यांनी आज मत मांडलं, नेहमीच मांडतात ते माननीय प्रवीणदादा गायकवाडजी, या विचार मंचावर आज शिवाजी महाराजांच्या विचाराच्या माध्यमातून, तो व्यवसाय दृष्टिकोनातून हा शिवाजी महाराजांचा विचार कसा नेता येईल पुढं, ह्याची सांगड चांगल्या पद्धतीने आपल्या पुढं प्रेझेंट ज्यांनी केलं, ते असे दुसरे पाहुणे डॉक्टर शिवरत्न शेट्टीजी। या विचार मंचावर उपस्थित राहुलचे सर्व घरचे मंडळी, त्यांच्या मातोश्री, ज्यांनी राहुलना नेहमीच मदत केलेली आहे, त्यांचे सर्व सहकारी या ज्या विचार मंचावर इथं जे बसलेले आहेत, आज लाडाची कुल्फी ज्या पद्धतीने मोठी झालेली आहे आणि ते मोठे करणारे सर्व डिस्ट्रीब्युटर्स असतील, फ्रँचायझी असतील, ज्यांचा ज्यांचा हात वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लागलेला आहे, ते इथं उपस्थित सर्व बंधू भगिनीनो, अतिशय आनंद होत आहे आज मला की एक सामान्य माणूस सुद्धा असामान्य कर्तृत्व करू शकतो
आणि ते आज राहुल पापळणी करून दाखवले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराज सुद्धा फार मोठ्या राज रजवाड्याच्या घराने जन्म झाला असं नाही आहे. बालोजी राजे असतील, शहाजी राजे असतील, त्यांच्या घरात जन्म झाला हे निश्चित आहे, त्यात काही दुमत नाहीये. पण शिवाजी महाराज सुद्धा छत्रपती होत असताना कशा प्रतिकूल परिस्थितीतून गेले आणि मग हे छत्रपती सार्वभौम राजा कसे झाले आणि स्वराज्याची संकल्पना माझं स्वराज्य सुराज्य कसं व्हावं हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्रवीणदादा गायकवाड आणि डॉक्टर शिवरत्न शेट्टींनी चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. मला याला उशीर झाला, फ्लाईट उशिरा निघाली दिल्लीवरून, याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ज्यावेळी राहुलनी मला या कार्यक्रमाची पत्रिका पाठवली त्या कार्यक्रमाची पत्रिकामध्येच एक वेगळंपण होतं. त्या पत्रिकाच्या माध्यमातून त्याचं विजन काय, त्या विजनच्या माध्यमातून त्याला कुठं गाठायचं आहे हे आपल्याला बरोबर समजून येते. ती पत्रिकाच इतकी जेणी कुणी केली असेल ती त्याचं डेकोर त्यावर मी बोलत नाही, पण ते साधे एका शब्दात म्हणजे ते इंग्लिशमध्ये केलेली आहे. आता तो पुढचा माणूस वाचत काय न वाचत हा त्यांनी बघितलं नाही आहे, पण आपण प्रेझेंट करत असताना उद्या आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे ह्या पत्रिकाच्या माध्यमातून दिसून येते. आणि म्हणून मला सुद्धा असं वाटलं की आज आपलं मनोगत हे काही इंग्लिशमध्ये मी भाषण करणार नाही, पण इकडं येत असताना मला एक कोट मला लक्षात आला आणि तो खऱ्या अर्थाने राहुलसाठी परफेक्ट आहे. नवीन होणारे उद्योगपतींसाठी किंवा नवीन सगळ्या एंटरप्रेन्युअर्ससाठी, सगळ्या बिझनेसमॅनसाठी ते रास्त असं मला वाटते. आणि साधा कोट येतो आणि तो कोट म्हणतो, इफ अपॉर्च्युनिटी डज नॉट नॉक, इफ अपॉर्च्युनिटी डज नॉट नॉक बिल्ड द डोर. म्हणजे तुमच्या दारापर्यंत जर संधी आली नाही नॉक करत तर त्याची वाट बघायची गरज नाही, आपण आपला स्वतःचा दरवाजा उभा करता यायला पाहिजे. आणि हेच राहुलनी केलेलं आहे. राहुलनी दाखवून दिलं की मी माझ्या घरापर्यंत कोण येते काय सांगायला, मला हा धंदा करा सुरू करू, त्यांनी नाही वाट बघितली. मी स्वतः राहुलच्या घरी दोनदा गेलोय आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत राहत असताना सुद्धा हा एवढा विचार करणं हाच खरा शिवशाहूंचा विचार आहे. म्हणजे एक विजन असणं एक भाग आहे, पण ती संधी आपण हे एवढं मोठं कुल्फी कुठलं लाडाची कुल्फी मोठ्या मोठ्या ऑलरेडी एस्टॅब्लिश लोकांना टक्कर देणं यापेक्षा आपण काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आहे, आपण काहीतरी धडपड करायला पाहिजे आहे, स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. हा विचार एक दुर्ग प्रेमी नुसतं दुर्गावर जाणं आणि मांडेसरांनी सांगणं की स्वतःच्या पायावर उभं राहणं किती महत्वाचं आहे आणि त्या विचाराच्या माध्यमातून म्हणणं मी किल्ला दत्तक घेणार आहे, हाच बाकीच्या उद्योगधंदे जे करतात त्यांच्यात हा राहुलमध्ये फरक आहे म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. पैसे कमवणे
काही चुकीची गोष्ट नाही आहे. पैसा कमवायलाच पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिलंच पाहिजे. पण सगळ्यात चांगली बाब सगळ्या वक्त्यांनी बोलून दाखवली ती जी मला सुद्धा आवडली ती म्हणजे तुम्ही एक टीम आहे. आज ज्याच्या ज्यांनी ज्यांनी ह्या लाडाची कुल्फीला मोठं केलेलं आहे त्या लोकांचा सन्मान त्या लोकांचा सत्कार तुम्ही केला. ब्रँड आज राहुल पापळच्या माध्यमातून लाडाची कुल्फी झाली असेल तर लाडाची कुल्फी तयार व्हायला ते लाडाची कुल्फी या स्टेजला पोचायला कितीतरी शेकडो शाखा निर्माण व्हायला 50,000 कुल्फ्या तयार व्हायला दिवसाला ह्याच्या मागं किती कष्ट निर्माण झाले असतील. बिझनेसमॅन ओव्हरनाईट केव्हा तयार होत नाही आहे, त्याच्या मागं फार कष्ट करावं लागतात. आज तुम्ही रतन टाटा घ्या, लांब कशाला जायचं, पुण्यातले कल्याणी घ्या, शिर्के घ्या, हे काही ऑपअप झालेले नाही आहेत. हे त्याच्या त्याच्या प्रतिकूल परिस्थितीतून ते तयार झालेत, कष्ट केलेत. या कष्टाच्या माध्यम या कष्टाच्या बरोबर एक विजन सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना ही तो विनंती राहणार आहे की तुम्ही त्यांच्या स्टोरीज ह्या निश्चित वाचायला पाहिजे, त्यांचा प्रवास हा निश्चित वाचायला पाहिजे. राहुल पापाने सुद्धा त्यांचा प्रवास समजून घेणं गरजेचं आहे. आज टाटा कसा झाला इतके वर्ष, आज आपण टाटांचं नाव कसं घेतो, का घेतो, का शिर्केंचं नाव घेतो, का कल्याणींचं नाव घेतो, तर त्याला कारण आहे की ते ओव्हरनाईट सक्सेस नाही आहे, त्याच्या मागं बराच कष्ट आहे, त्याच्या मागं बरंच विजन आहे. त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं त्यांचा सगळ्यांचा ओळख आहे. आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही समजता या सगळ्यांचं विजन, त्यांची लाईफ स्टोरी तुम्ही समजून घेतली, पण त्याचबरोबर त्यांचा स्टार्टअप कसा होता, म्हणजे त्यांनी सुरुवात कशी केली हे समजून घेणं गरजेचं आहे. राहुल पापाने सुद्धा आज दोन नवीन ब्रँड्स आणलेले आहेत. त्या नवीन ब्रँड्स ची एक नाविन्यपूर्णता लक्षात ठेवून काळाची गरज काय, लोकांना काय पाहिजे आहे, त्याचं R&D करून या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. मला तर उलटं असं या प्रसंगी म्हणायचंय, मी आज जास्त इतिहास बोलणार नाही आहे. दोघांच्या डॉक्टर शिवरत्न शेट्टी आणि प्रवीण दादा बोलल्यामुळे मी जरा थोडंफार एक वेगळ्या लोक मी बोलणार होतो, पण थोडं मी जरा बाजूला सोडणार आहे, तो विषय आज काही टच करणार नाही जास्तीत जास्त. पण आत्ताचा बिझनेसमॅन म्हणजे काय, दादांच्या भाषेतच मी थोड्या वेगळ्या ह्याच्यात बोलतो, तो खऱ्या अर्थाने आजचा बिझनेसमॅन आणि आजचा एंटरप्रेनर हा आपला सैनिक आहे. पूर्वी 300 वर्षाच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या वेळी सैनिक आपलं स्वराज्य स्थापन करत असताना परदेशातले आलेले सगळे सैनिक परदेशात आलेला शत्रूला बाहेर काढणं सुद्धा एक त्यावेळीचा आपला सैनिक आपला मळवा तयार झाला हिंदवी स्वराज्यासाठी. आता आपली स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल, आपला इकॉनॉमिक स्ट्राटा वाढवायचा असेल, आपल्याला GDP आपला मोठा करायचा असेल, तर खरा आपला सैनिक स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तो सैनिक म्हणजे आजचा नवीन बिझनेसमॅन आहे, नवीन आपला एंटरप्रेनर आहे. आणि म्हणून एकट्याची ती जबाबदारी होत नाहीये. राहुल पापा त्याचा एक टीम लीडर असेल, त्याचबरोबर इथं आलेले सगळे त्यांचे फ्रँचायझी होल्डर्स असतील, त्यांचे सगळे डिस्ट्रीब्युटर्स असतील, तेवढीच जबाबदारी तुमची आहे. ही कॉम्पिटिशन तुमची उद्या दुसऱ्या इम्पेरियल असेल किंवा सोळंकी असेल या ब्रँडची नाही आहे. तुमची कॉम्पिटिशन ही तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही 100% किती देऊ शकता या ब्रँडसाठी, उद्या तुमच्यातला आणि कोणती ब्रँड उभा करेल, ह्याचा अर्थ नाही की तुमची लाडाच्या कुल्फीची तुमची स्पर्धा सुरू झाली. नाही, तुमची स्पर्धा ही तुमच्या बरोबरच आहे. उद्या 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर ज्यावेळी राहुलचं वय 50+ असेल, 60 गेल्यानंतर राहुलला वाटायला पाहिजे मी समाजासाठी मी 100% दिलेलं आहे. ज्या ती जी तुम्हाला समाधान एक समाधानाची एक भावना निर्माण होईल, एक सॅटिस्फॅक्शनची भावना निर्माण होईल, मग ते समाजासाठी असेल, 4 पैसे कमवण्यासाठी असेल,
ही भावना निर्माण होईल. ही यू शूड कम्पीट विथ नॉट विथ युअर कम्पिटिटर्स, यू शूड कम्पीट विथ युअर सेल्फ. हे बिझनेसचं तत्व आहे. आज रतन टाटा केव्हा म्हणत नाही माझा कॉम्पिटिटर कोण आहे. रतन टाटा स्वतःशी कम्पीट करतो, म्हणून हा टाटा हा ब्रँड झालेला आहे. पण माझी राहुलला विनंती राहणार आहे की तुमचा कॉम्पिटिटर कोण नाही आहे, तुमचा कॉम्पिटिटर तुम्ही स्वतः आहे. आणि म्हणून तुम्ही 100%च्या पेक्षा किती कपॅसिटीने काम करू शकता, तुमचे डिस्ट्रीब्युटर्स ह्याच्यापेक्षाही किती योगदान देऊ शकतात. आज कोल्हापूरकरांकडनं काही ती 96 लाख 1 कोटी रुपये तुमचं तुम्ही हे दाखवलं टर्नओव्हर झाला आहे का थोड्या दिवसात, काय थोड्या महिन्यात. आज दुसरा कोण कॉम्पिटिटर 2 कोटी केलं काय नाही. तुम्ही 1 करोडवरनं 2 करोडवर कसं जाऊ शकता ह्याच्याकडे आपण करायला पाहिजे. राहुल पापड तुम्हाला टीजर देईल. राहुल पापड म्हणाल तुम्हाला आणि तुम्ही 2 कोटी करा. पण तुम्ही म्हणाल पाहिजे राहुल 2 कोटी म्हणाल, मला 2.5 कोटी करायचं ना. म्हणून हा बिझनेसचा एक फंडाच आहे, एक बिझनेसचा एक मूळ मंत्रच आहे की यू शूड कम्पीट विथ युअर सेल्फ, असं मला वाटते. मला मुद्दाम आपल्याला एक शिवाजी महाराजांच्याबद्दल दोघांनी बोलले म्हणून मी जास्त काय बोलणार नाही, पण प्रवीण दादासुद्धा फार महत्त्वाचं बोलून गेले की राजे शाहू महाराजांनी काय आपल्या जीवनात केलं. आजच्या काळातला ज्यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार लोकांच्या पुढे नेला, प्रोग्रेसिव्ह विचार. पुरोगामी म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह विचार. तर प्रोग्रेसिव्ह विचार नुसतं बहुजन समाजाचा उद्धार केला नाही, तर बहुजन समाजाचा उद्धार करत असताना हा प्रोग्रेसिव्ह विचार काय होता? हरित क्रांती कोल्हापूर जिल्ह्यात कशी घडली हे आपण त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. का राधानगरी धरण बांधलं गेलं? का त्यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शाहू मिल उभा केली? त्यावेळी काय गरज होती कोल्हापूर स्टेटचा स्वतःचा मालकीचा नाही, कोल्हापूर संस्थांचा शाहू मिल उभा करणे, रोजगार निर्माण करणे. शब्द काय आल्याच्या रोजगार किती महत्वाचा मुद्दा आहे. आज त्यात शाहू महाराजांना किती पैसे मिळवले महत्वाचं नाहीत, पण माझ्या कोल्हापूरच्या संस्थानाच्या लोकांना रोजगार मिळावा. त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो, जो मी पार्लमेंटला मी हा मुद्दाम मांडला होता की ज्या गंगाराम कांबळेंच्या आपण काय म्हणतो आपण जाती विषमता जी निर्माण झाली होती ती जाती विषमता तोडण्यासाठी बाबासाहेब शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलं म्हणतात, हे बरोबरच आहे. पण माझा पुढचा स्टेप आहे, त्याही शाहू गंगाराम कांबळे हे शाहू महाराजांकडे गेले होते, मला म्हटले सगळे लोक मला त्रास द्यायला लागले, मला मी विहिरी रांगोळीला गेल्यानंतर मला बाहेर काढलं, मला मारलं म्हणतात. शाहू महाराजांनी ज्यांनी मारलं त्याला काही शिक्षा दिली नाही, किंवा ज्यांनी गंगाराम कांबळेला त्रास दिला कारण का हा दलित समाज आहे म्हणून शाहू महाराजांनी त्याची कोणी त्याला गंगाराम कांबळेला त्रास दिला त्याला बोलून त्याला शिक्षा दिली नाही, तर शाहू महाराजांनी सांगितलं तू स्वतः धंदा सुरू कर. राजर्षी शाहू महाराजांनी ते हॉटेल काढून दिलं गंगाराम कांबळेला, म्हणजे हा मेसेज होता समाजासाठी सुद्धा स्वतःच्या पायावर आपण उभा राहायला पाहिजे. जे एक राजाने दुसऱ्या ह्याच्यावर अन्याय झाला म्हणून त्याला शिक्षा देऊ ते केलं सुद्धा असेल त्यांनी, पण त्याच्यापेक्षाही जास्त मला असं आज वाटायला लागलेलं आहे की शाहू महाराजांचा आज तुमचा सगळा कार्यक्रम बघितला मला आता स्वतः सुचलं की शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन किती होता. बघा ना, एका साध्या गरीब माणसाला अस्पृश्य त्यावेळी जे मानलं जात होतं गंगाराम कांबळेला एक हॉटेलचा व्यवसाय सुरू करून दिला आणि त्या हॉटेलच्या व्यवसायासाठी स्वतः तर पैसे भरायचेच आपला चहा पित असणार, पण त्यांच्यावर सगळ्या जागीरदार सरदार लोकांना सुद्धा तिथं नेलं, म्हणजे व्यवसाय सुद्धा सुरू केला आणि जाती विषमचा सुद्धा तोडण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं. सयाजीराव गायकवाड महाराजांचं नाव प्रवीण दादांनी घेतलं, 7th richest man इन द वर्ल्ड. म्हणजे नवीन राजवाडा जो चार्ल्स मॅननी बांधला गेला, मेजर चार्ल्स मॅन, त्याच्यानंतर नवीन राजवाडा बांधल्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराजांनी लक्ष्मी विलास पॅलेस बांधला त्याच्यापेक्षा तिप्पट मोठा. आणि सयाजीराव गायकवाड महाराज हे 7th richest man इन द वर्ल्ड. सगळ्यात मोठे हिरा, 3 मोठे हिरा, हिरे त्यांचे डायमंड म्हणतात, ते बडोदा राजघराणे होते. आज सयाजीराव गायकवाडांचं कौतुक करायला पाहिलं आपण, त्यांच्या सामाजिकच्या बरोबर सुद्धा आपला माणूस 7th richest man इन द वर्ल्ड होऊ शकतो, ही काही छोटी गोष्ट नाही आहे. हा सुद्धा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जास्त काही वेळ न घेता आज जे तुम्ही ब्रँड्स तयार केलेले हलका फुलका ओ आर ए केक्स, ही एक वेगळी कल्पना आहे.
आणि हेच राहुल तुमचं हे इनोव्हेटिव्ह कल्पना आहे किंवा ज्याला आपण नाविन्यपूर्ण कल्पक जे थॉट तुमच्याकडे नेहमी येतो विचार येतो की जे समाजाला काय गरज आहे. सामाजिक गरज हे आम्ही आमच्या भाषणात बोलतो नेहमी, पण आज आर्थिक गरज सुद्धा आहे. मग लोकांना काय आवडते, लोकांना काय गरज आहे, त्याची तुम्ही अभ्यास करून त्याचा R&D करून तुम्ही आज हे ब्रँड्स उभा केलेले आहेत, टप्प्याटप्प्याने सुरू चालू आहे, हे निश्चित कौतुकाचं आहे. आज कोल्हापूरसारख्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात हायेस्ट सेल केलं कुल्फीच्या माध्यमातून. मी तुमच्याकडे वाट बघतोय, तुम्ही मला अजून एकदा बोलून गेला होता की कॉफी तयार करणार आहे. खरं म्हणजे मला उगाच मार्गदर्शक केले प्रवीणदादांनी, मार्गदर्शक प्रवीणदा म्हटले राहुल बापांचं मार्गदर्शक, मी खरा मार्गदर्शक नाही त्यांचा, खरा मार्गदर्शक मी उगाच निमित्ताने मी आज इथं आलो या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून. खरा त्यांचा पाहुणा संयुक्त रजत आमच्या, ते आता संयुक्तजींना बोलवलं कार्यक्रमात, त्या येऊ शकलं नाहीत, माझं सुद्धा नाव गाठलं पण संभाजीराजांना वाईट वाटल. जसं मातोश्रीचं त्यांचं जे आशीर्वाद आहे तसा आमचा आशीर्वाद नाही आहे, आमचा आशीर्वाद आहेच, पण खरा मार्गदर्शक त्यांना कोण असेल तर ते प्रवीणदादा आणि संयुक्तजीचं आहे. पण काय हरकत नाही, पण त्यांचं एक चांगलं आहे की एक वेगळ्या पद्धतीने काम करा. आणि शेवटचं मला मी आता प्रवीणदादांनी सल्ले दिलेले आहेत, डॉक्टर शिवरत्न शेट्टींनी सांगितलं म्हणून आणि जास्त काही खोल जाणार नाही, बराच उशीर झाला आहे. एकच मला सांगायचं आहे आपल्याला, जे तुमचं ऑलरेडी तो पद्धतीने काम चालू आहे, असा कार्यक्रमसुद्धा तुम्ही स्टेट ऑफ आर्ट केला आहे, म्हणजे एक कॉन्फरन्स, बिझनेस कॉन्फरन्स, एक गेट टुगेदर, एकदा एअर कंडिशन हॉलमध्ये एक बैठक व्यवस्थासुद्धा कशी केली आहे बघा, त्या त्याच्या खुर्च्या कुशनसुद्धा बघा, सगळे बारकावे आहेत, हा डायस बघा, इथं पाण्याची ठेवण्याची सोय असेल तिथं, शिवाजी महाराजांसुद्धा विसरलेले नाही आहेत. इथलं मागचं प्रेझेंटेशन बघा, किंवा तुम्हाला आलेल्या सगळ्या फ्रँचायझी लोकांना ब्रेकफास्ट असेल, सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, ह्या सगळ्या गोष्टी हे बारकावे सांगतात. एक वेगळं प्रेझेंटेशन आहे, एका वेगळ्या ठिकाणी त्यांना पोहोचायचं आहे, हा त्यातला भाग आहे स्टेट ऑफ आर्टचा. पण हे सगळं करत असताना तुम्ही एक आणि एक इंग्लिशमध्ये एक स्टेटमेंट तेवढं बोलतो आणि मग मी थांबतो मी. ते मला असं वाटतंय की थिंक ग्लोबली बट ॲक्ट लोकली, म्हणजे तुम्ही जगाच्या माध्यमातून जगभर फिरा, तुम्ही जगात सगळ्या कॅनडाला जावा, तुम्ही ऑस्ट्रेलियाला जावा, सगळं पूर्ण आत्मत चिंतन करा, ते कसे मोठे झाले आहेत, का KFC ब्रँड झालं आहे, का स्टारबक्स झालं आहे, का बर्गर किंग झालं आहे, का स्टारबक्स सारख्या ठिकाणी आपण बोललो स्टारबक्सचीच कॉफी का प्यायची, आपण आपला ब्रँड का कसा होऊ शकत नाही, काय त्यांची स्पेशालिटी आहे, तर सगळं तुम्ही आत्मचिंतन करा, सगळं अभ्यास करा. पण हे सगळं त्याचं ज्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट डिलिव्हरी द्यायची आहे, ते तुम्ही परत ज्या ठिकाणी ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं आहे, ज्या जागेने मोठं केलेलं आहे, ज्या राज्याने मोठं केलेलं आहे, ज्या गावाने मोठं केलेलं आहे, त्या गावाला मोठं करणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून मला ते एकच लाईन होती, थिंक ग्लोबल इन ॲक्ट लोकली. आणि माझं भाषण लांबलं संपवायच्या एकच सांगतो की आमचे चिरंजीव शहाजी छत्रपती एकदा मला भेटले, मला म्हटले बाबा तुमची काय अपेक्षा आहे, मी काय करावं, प्रवीणदादा काय अपेक्षा आहे तुम्ही, मी म्हटलं बाबा नाही नाही मी काय, माझं काय सक्तीचं काही नाही आहे तुम्हाला, माझं एवढंच म्हणणं आहे की घराण्याचं नाव उज्ज्वल करायला पाहिजे, ज्या घराण्यात नशीब लागते जन्म व्हायला ते आपली जबाबदारी आहे की त्या घराचं नाव उज्ज्वल करायला पाहिजे, एवढंच मी ह्याच्या पुढं बोलू शकतो, याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही सल्ला द्यायला. पण ते म्हटले की बाबा मला सामाजिक क्षेत्रात मी येईनच, ती माझ्या ती माझी जबाबदारीच आहे, पण पहिल्यांदा मला माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायचं, मला 4 पैसे कमवायचेत, आणि पैसे कुठनं कमवायचेत, तुमचे नको आहेत मला, या छत्रपती घराण्याचा 1 रुपयासुद्धा नको आहे, छत्रपती घराण्याचं वलय आहे, छत्रपती घराण्याचा आशीर्वाद माझ्यावर हेच भरपूर आहे, पण मला माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायचं, स्वतःचे पैसे घालून मला एक टप्प्याटप्प्याने माझे मोठे बिझनेसेस करायचे आहेत, पण छत्रपती घराण्याचा पैसा न घेता. म्हणजे मी म्हटलं पैसेच नाही दिले तर मी तुम्ही बिझनेस उभा कसा करणार, तुम्ही मोठं होणार कसं. ते म्हटले तर शिवाजी महाराजांनी असामान्य काम करू शकले, एक सामान्य माणूस सुद्धा असामान्य कार्य करू शकतो, हिंदवी स्वराज्याचा विचार करू शकतो आणि सार्वभौम राजा होतो आणि छत्रपती होतो. बाबा तुम्ही सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, तुम्ही सुद्धा स्वतःच्या कष्ट घालून तुम्ही मोठे झाला. आज मला सुद्धा माझ्या ठिकाणी मला सुद्धा त्या पद्धतीनेच मोठं व्हायचंय,
मला छत्रपतींचा आशीर्वाद हे ठीक आहे, पण उद्या कोणी म्हणाल नको की या छत्रपतींच्या पैशावर जे मोठे झालेले आहेत, पण मला माझ्या स्वतःच्या 2 रुपये कमवून त्या 2 रुपयाचा 10 रुपये कसा करता येईल, आणि मग खऱ्या अर्थाने मग मला लोकांना ज्यातनं 2 रुपये काय द्यायचे असेल ते मग ते मी ठरवी म्हटले. हा विचार येणंसुद्धा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून राहुल पापण, परत एकदा आपण मला अगत्याने बोलवलं. सगळ्यात आनंदाची बाब आहे की आज तुमच्याकडं जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, जे तुमचे फ्रँचायझी जे लोकांचे ते सगळे जे लोक आलेले आहेत, एवढे सगळे शांतपणाने बसलेत. का तुम्ही आले 8 वाजता पूर्ण महाराष्ट्रातून आले, अनेक लोक काल रात्री आले असतील, आता 2 वाजायला आलेत, जेवणाची वेळ झालेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही शिवभक्तात, तुम्ही शिस्तबद्ध पाळायला लागले नाही. दुसरं कुठला तरी कुठला तरी कार्यक्रम असला असता 2 वाजलेत इथनं उठून निघाले असते जेवायला. ही कुठली पद्धत आहे म्हणणार? बोलवले 8 वाजता, 9 वाजता नाश्ता, वाजले 2, ही काही असली काही ॲन्युअल जनरल मीटिंग असते का? AGM म्हटलं की लगेच अर्ध्या तासात सगळे कार्यक्रम संपून अजेंडा होऊन अजेंडा घ्यायचा विषय संपला, विषय म्हणजे जेवण, टाईमशीर जेवण पाहिजेलच हे ह्याला म्हणतात AGM. पण तुमची AGM हे खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध AGM आहे. तुमची खऱ्या अर्थाने ही एक वेगळी संकल्पना एक घेऊन तुम्ही पुढे निघाले. आणि म्हणून परत एकदा राहुल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. माझ्याकडनं थोडं भाषण जरा लांबलं असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण सगळ्यांना आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि परत एकदा आम्हाला मग प्रवीणदादा असतील, शिवरत्न शेट्टी असतील, मी असेल, आमच्या सैनिंदराजी असतील, आपण तुम्ही राहुल त्यांच्या सर्व सहकार्याने आम्हाला इथं बोलवलं, या सगळ्या राहुल पापड ग्रुपचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंची माफी मागून सांगतो की मग अशी एक खरं सांगायचं होतं, पण तो मोबाईल तिकडं राहिल्यामुळं ते व्याख्या आम्ही नवीन बनवलेली आहे. महाराष्ट्रात राहणारा मराठा माणसाची एक नवीन व्याख्या बनवलेली आहे. मीनिंग ऑफ मराठा असं आम्ही त्याचा अर्थ काढलेला आहे. मराठाचा M म्हणजे मनी, पैसे. A म्हणजे ॲस्पिरेशन, प्रेरणा. R म्हणजे रिसोर्सेस, उपलब्ध साधनं. A म्हणजे ॲम्ब्युशन. T म्हणजे टॅलेंट. H म्हणजे हंबल, नम्रता. मुख्यतः मराठा समाजामध्ये नम्रता असली पाहिजे. आणि सगळ्यात A हा जो शेवटचा आहे तो अचीवमेंट. अचीवमेंट फार महत्त्वाचं आहे, आपण कसं यशस्वी झालं पाहिजे. म्हणून हा एक नवीन आम्ही मेसेज फिरवतो आहे. मीनिंग ऑफ मराठा: M फॉर मनी, A फॉर ॲस्पिरेशन, R फॉर रिसोर्स, A फॉर ॲम्ब्युशन, T फॉर टॅलेंट, H फॉर हंबल, A फॉर अचीवमेंट आणि A फॉर अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलुक आपला. धन्यवाद दादा. राजांनी सांगितलं की थिंक ग्लोबल अँड ॲक्ट लोकल, मंत्र आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे. आभार प्रदर्शन करतील प्रवीणजी कोकाटे, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे, त्यामुळे आभार प्रदर्शन करताना कुणीही गडबड करून उठणार नाही याची आपण खबरदारी घ्यायची आहे. यानंतर आभार प्रदर्शन करतील प्रवीण कोकाटे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण पोहोचलो आहोत. गेल्या 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी होती. राजांनी त्यांची तारीख कन्फर्म केले आणि आम्ही कामाला लागलो. पापड ग्रुपच्या ह्या बिझनेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेले सर्व वेंडर्स, फ्रँचायसी ओनर, सप्लायर्स, कंपनीचे बँकर्स, त्याचबरोबर CA, या सर्वांचं मी आणि इथं जमलेल्या सर्वांचं राहुल दादा यांच्यावरती प्रेम करणारं, लाडाचे कुल्फी यांच्यावरती प्रेम करणारं या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आभार प्रदर्शनाच्या आधी आपल्याला काही सूचना द्यायच्या आहेत. राहुल दादा यांचे गुरुवर्य प्रमोद मांडेसर यांचं आझादी की दिवाने, त्याचबरोबर फोर्ट अँड पॅलेसेस इन इंडिया, स्वराज्याची राजधानी आणि दुर्गराज राजगड या सुंदर पुस्तकाची स्टॉल हॉलच्या बाहेर लागलेले आहेत. आपण ते पाहू शकता आणि आपल्याला आवडल्यास आम्ही निश्चित घ्या. त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर ज्या ठिकाणी आपण सकाळी नाश्ता केला आहे त्याच ठिकाणी आपल्या सकाळची जेवणाची व्यवस्था आहे. त्या तिकडे फोटो सेशनसुद्धा होणार आहेत, ज्याच्यासाठी सगळ्यांचे मोबाईल आता सज्ज असतील. पण कुणी गोंधळ काढायचा नाही फोटो करताना. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना अडखळून चालणे पावला अडथळ्यांना अडखळून चालणे पावलास पसंत नाही,
हे विचार घेऊन जाणारे राहुल दादा पापल यांनी ही बिझनेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री युवराज संभाजीराजे छत्रपती, त्याचबरोबर ज्यांनी आहद इस्ट्रिया तहद कॅनडा अवघा मुलुक आपला हा विचार आपल्या समाजासमोर मांडला, त्याचबरोबर डॉक्टर शिवरत्न सेठे सर या प्रमुख अतिथींच्या सोबतच व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या राहुल दादा यांच्या मातोश्री, कंपनीच्या डायरेक्टर अक्षदा वहिनी पापल, त्याचबरोबर विश्वासदादा काशीद, त्यानंतर आमचे पप्पू सेठ यांचा मुलगा आणि जो नवीन प्रोडक्ट लॉन्च आपण केला त्या सहकारी राहुल दादा यांचे सहकारी केदारी परिवार या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. वेळ खूप झालेला आहे त्यामुळं आता यानंतर जेवणाचा कार्यक्रम आणि राष्ट्रगीतानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. आभार प्रदर्शनात मी जास्त न बोलता एवढंच थांबतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचं आहे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे भारत माता की वंदे.